नमस्कार। नमस्कार, शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय औरंगाबादच्या सायन्स फोरम द्वारा आयोजित पाऊलखुणा या वेबिनार मध्ये या वेबिनारला ऐकण्यासाठी बघण्यासाठी उपस्थित सर्व चिकित्सकांचं, संशोधकांचं, मान्यवरांचं, विद्यार्थ्यांचं आणि प्राध्यापकांचं मी डॉक्टर पंकजा वाघमारे हार्दिक स्वागत करतो। आजचा हा जो सायन्स फोरम तर्फे आयोजित वेबिनार आहे, या वेबिनारचे मार्गदर्शक सन्माननीय श्री जयदीप पाटील यांचं देखील या वेबिनारमध्ये हार्दिक स्वागत महाविद्यालयाच्या आणि सायन्स फोरमच्या वतीने। आणि विद्यार्थी मित्रांनो, मला हे सांगायचं आहे की श्री जयदीप पाटील यांचं वय जर तुम्ही बघाल तर साधारण तुमच्या एवढंच किंवा तुमच्यापेक्षा एक दोन वर्षांनी जास्त असेल, पण बालातपी सुभाषितम असं म्हणतात की त्यांचं काम आणि त्यांचा अनुभव याच्यामुळे त्यांना स्वयमेव मृगेंद्रता असं विशेषण मला प्रदान करताना आनंद होईल। आणि आपल्या सन्माननीय प्राचार्यांनी श्री जयदीप पाटील यांचं व्याख्यान ऐकलं आणि त्या इतक्या प्रभावित झाल्या की हे व्याख्यान माझ्या विद्यार्थ्यांनी जरूर ऐकावं, कारण करिअरच्या नवीन वाटा त्यामुळे विद्यार्थी मित्रांना चोखाता येतील आणि करिअरच्या नव्या संधी विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध आहेत याची प्रचिती देखील विद्यार्थ्यांना यावी, या उद्देशाने आजचा हा वेबिनार आपण आपल्या महाविद्यालयाच्या सायन्स फोरमच्या वतीने आयोजित केलेला आहे। पर्यावरणातील विविधता टिकवून ठेवणं हे वन्यजीवांच्या रक्षणाचं परंपरागत उद्दिष्ट आहे। वन्यजीवांच्या बरोबरीने पृथ्वी तलावर मानव गुण्यागोविंदानं नांदत आलेला आहे, परंतु गेल्या 2-3 शतकात माणसाने वन्यजीवांची प्रमाणाबाहेर हत्या केली, अन्नासाठी त्यांच्याशी स्पर्धा करू लागला, तसेच प्रदूषणामुळे त्यांच्या प्रजोत्पादनास प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आणि त्यांच्या राहण्याच्या जागा नष्ट होऊ लागल्या। अशा रीतीने वन्यजीवांना जीवन संघर्षात टिकवून ठेवणे, टिकून राहणे अवघड झालेले आहे, कारण त्यांच्या पुढील या अडचणींवर त्यांना मात करता येणे शक्य नसले आणि त्यामुळे अनेक वन्य प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या, लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत। आणि यामुळे जगभरातल्या विचारवंतांनी विज्ञान युगाच्या सुरुवातीला होती तशी विविधता पूर्ण जीवसृष्टी परिरक्षित किंवा पुनर्स्थापित करण्याकडे आपलं लक्ष वळवलं, त्यालाच आपण वन्यजीव संरक्षण, वन्यजीव संवर्धन असं म्हणतो। आणि आपल्या आजच्या वेबिनारचे मार्गदर्शक हे संवर्धन केंद्रित क्षेत्र जीवशास्त्रज्ञ आहेत, त्यामुळे या विषयावर त्यांच्या ज्ञानातून ते अधिक प्रकाश टाकणार आहेत। या सायन्स फोरम तर्फे आयोजित वेबिनारचं प्रास्ताविक करण्यासाठी, या वेबिनारच्या मागील प्रयोजन कथन करण्यासाठी मी सूक्ष्म जीवशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर स्मिता धर्माधिकारी यांना आमंत्रित करते। डॉक्टर स्मिता धर्माधिकारी, हा बर 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 नाही सर, सुरू नाही जागा अजून। हा युट्यूब नाही एका माझ्या मोबाईल मध्ये सगळे ना, ते युट्यूब मध्ये नाही सुरू जागा। गांधी सर मग त्या दिवशी सारखं तर होत नाहीये ना, एकदा बघायला लागेल। नाही पण मग अच्छा हा हरकत नाही ना सर, त्या वेबिनार मध्ये त्या वेबिनारला ऐकण्यासाठी बघण्यासाठी अच्छा बरं, मी परत अनाऊन्स करते मॅडम।
पाउल खुणा या सायन्स फोरम द्वारा आयोजित वेबिनार प्रास्ताविक करण्यासाठी या मागची भूमिका विशद करण्यासाठी मी सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर स्मिता धर्माधिकारी यांना आमंत्रित करते. डॉक्टर स्मिता धर्माधिकारी. धन्यवाद पंकजा. न संपणारी एखादी स्वप्नांची सुंदर माळ असावी, ग्रीष्मकाळ पडेल अशी ढगांची सर असावी आणि न मागताही साथ देणारी तुमच्यासारखी सुंदर माणसे असावी. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय प्राचार्या डॉक्टर रोहिणी कुलकर्णी पांढरे शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय व आजचे अतिथी व व्याख्याते माननीय श्री राजदीप पाटील सर व माझे समस्त स्नेही प्राध्यापक विद्यार्थी व स्नेही जन. शासकीय महाविद्यालयाच्या विज्ञान मंचाच्या वतीने मी आपणा सर्वांचे शब्द सुमनांनी स्वागत करते. विज्ञान म्हटलं की ते पंचमहाभूतांशी निगडित आले, पृथ्वी आप तेज वायू आकाश. आपण त्यापैकी पृथ्वी म्हणजे धरित्रीवर निवास करतो, आपण तिचे ऋणांकितच असतो. तिला सुजलाम ठेवणे, प्रदूषणापासून वाचवणे आज आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. विज्ञानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला सृष्टीचे सौंदर्य अबाधित ठेवता येते. आतापर्यंत आम्ही आमच्या सायन्स फोरमच्या माध्यमातून प्रदूषण समस्या, उपाय, घनकचरा निर्मूलन, सेंद्रिय व जैविक खते अशा असंख्य विषयांवर ही व्याख्याने आयोजित केली होती. आज विज्ञान मंचच्या वेबिनारच्या निमित्ताने आम्ही जे व्याख्यान आयोजित केलेले आहे पाऊल खुणा निश्चितच वेगळे आहे. एका नवीन विषयाची जाणीव व्हावी, त्याचा अभ्यास कसा करावा व त्याचे महत्व व त्यात करिअर कसे करता येईल याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे हा त्यामागचा उद्देश आहे. मानवी जीवनासारखेच वन्य पशु, प्राणी, पक्षी, झाडे, वेली, वृक्ष यांची सुद्धा वातावरणाशी बॅलेन्स इकोसिस्टीम ठेवण्यामध्ये मोलाचा वाटा आहे. त्यांचे संवर्धन, जतन व संरक्षण करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. विशेषतः तरुणाईंनी याची जाणीव असावी व त्यांनी त्याचा अभ्यास करावा हा वेबिनारच्या मागचा उद्देश आहे. आजचे आपले व्याख्याते माननीय श्री राजदीप पाटील एक तरुण व्यासंगी असून वन्यजीवन अभ्यास हे त्यांचे पॅशन आहे व त्यातच ते संशोधन पण करत आहे. आज आपल्या व्याख्यानात ते तुम्हाला अगदी जवळून ओळख करून देणारे अशा एका वन्यजीवाची जो आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी असून श्री दुर्गेचे वाहन म्हणजे शक्तीचे प्रतीक आहे अर्थात वाघाचा पाऊल खुणा. आपल्या वक्त्यांचे त्यांच्या क्षेत्रातील व इतर विविध क्षेत्रातील कार्यांचा आढाव तुम्हाला पुढे परिचयातून आमचे डॉक्टर गंभीरे सर हे देतीलच. पुनश्च माननीय अध्यक्ष प्राचार्य मॅडम, माननीय वक्ते पाटील सर व श्रोतेगणांचे मी आमच्या सायन्स फोरमच्या वतीने शब्द सुमनांनी सर्वांचे सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर धर्माधिकारी मॅडम. यानंतर आपल्या आजच्या या वेबिनारचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय श्री जयदीप पाटील यांचा परिचय करून देण्यासाठी मी वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर विकास गंभीरे यांना आमंत्रित करते. डॉक्टर विकास गंभीरे नमस्कार. आज मी आपल्याला एका वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देणार आहे. वहिवाट सोडून निसर्गात रमणारं हे व्यक्तिमत्व आहे. या व्यक्तिमत्वाचं नाव आहे माननीय श्री जयदीप पाटील सर. कार्यक्रमाचे शीर्षक होऊन आपल्या लक्षात आलंच असेल की सरांचे काम हे वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन आणि विशेष वातवाने टायगर मॉनिटरिंग या विषयावर आहे. सरांनी BSc शिक्षण बॉटनी या विषयात राजाराम महाविद्यालय कोल्हापूर येथून सन 2012 या साली पूर्ण केले. सन 2014 साली सरांनी MSc बॉटनी ही पदव्युत्तर पदवी गोवा युनिव्हर्सिटी येथून प्राप्त केली. आता सरांच्या काही कामाविषयी, प्रोजेक्ट्सविषयी, सरांनी IUCN फंडेड इंटिग्रेटेड टायगर हॅबिटेट कन्झर्वेशन प्रोजेक्टमध्ये फील्ड ऑफिसर या पदावर वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया सोबत काम केले आहे. सरांनी हा प्रकल्प ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे पूर्ण केला.
त्यांनी विलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम इन ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर या प्रकल्पामध्ये वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्टसोबत प्रोग्राम ऑफिसर म्हणून काम केलेले आहे. सर, सध्या वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सोबत महाराष्ट्र फॉरेस्ट डेव्हलपमेंट फंडेड प्रोजेक्टमध्ये काम करत आहेत. या प्रोजेक्टचं टायटल आहे लॉंग टर्म मॉनिटरिंग ऑफ टायगर्स को प्रिडेटर्स अँड प्रे इन विदर्भ. या प्रकल्पामध्ये सर JRF म्हणून काम करत आहेत. यासोबतच सरांनी रेप्टाईल कन्झर्वेशन, इको टुरिझम कॅम्प्स ॲक्टिव्हिटी, ॲनिमल सर्वे या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेले आहे. सरांचा त्यांच्या कार्यक्षेत्रात कमी वयात खूप मोठा अनुभव आहे, पण वेळेअभावी मी त्यांचा खूप संक्षिप्त असं परिचय करून देत आहे. आपल्या सर्वांना आता सरांच्या व्याख्यानाची उत्कंठा लागलेली आहे, त्यामुळे मी जास्त वेळ न घेता पुढील सूत्र वाघमारे मॅडम यांच्याकडे सोपवतो. धन्यवाद. धन्यवाद गंभीरे सर. वेगळ्या वाटा चोखाळणारा आजचा आपला हा काय म्हणूयात आपण तरुण आणि एक नवीन उदाहरण विद्यार्थ्यांच्या समोर घालून देणारा असा आपला आजचा हा पाहुणा आहे. आणि त्यांच्यापासून आदर्श घ्यावं नवीन पिढीने असं खूप काही आहे हे त्यांच्या व्याख्यानातून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजणारच आहे. या व्याख्यानापूर्वी मी आता श्रीयुत जयदीप पाटीलांना विनंती करणार आहे व्याख्यानासाठी, पण तत्पूर्वी मला सर्व श्रोत्यांना एक विनंती करायची आहे की हा विषय हा सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे आणि या विषयात उत्सुकता आपल्याला सगळ्यांना खूपच आहे, कारण हा तसा नवीन विषय आहे आणि त्यामुळे ज्यांना कोणाला हे व्याख्यान ऐकत असताना काही प्रश्न निर्माण होतील, काही शंका आपल्या मनामध्ये उपस्थित होतील, तर आपण सर्वांनी त्या युट्यूबच्या लाईव्ह चॅट बॉक्समध्ये ते प्रश्न विचारावेत. आम्ही ते प्रश्न आपल्या मार्गदर्शक वक्त्यांपर्यंत पोहोचवू आणि तुमच्या शंकांचं समाधान केलं जाईल. तुमच्या प्रश्नांना आपले मार्गदर्शक उत्तरं देखील देणार आहेत. म्हणजे प्रश्नोत्तराचा एक छोटासा कार्यक्रम आपण त्यांच्या व्याख्यानानंतर ठेवलेला तेव्हा आठवणीने आणि आवर्जून आपण युट्यूब लाईव्ह चॅट बॉक्समध्ये आपले प्रश्न पाठवावेत. तिथे जर शक्य नाही झालं तर आपण जो टेलिग्राम ग्रुप याच्यासाठी केलेला आहे या टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा आपण प्रश्न पाठवले तर आपल्या प्रश्नांचं स्वागतच आहे. आणि जास्तीत जास्त प्रश्न आपण विचारावेत म्हणजे आपलं जे वेबिनार आहे त्याचं फलित झालं होईल, आपल्याला अपेक्षेप्रमाणे त्याच्यात यश आलं असं म्हणता येईल. त्यामुळे सगळ्या श्रोत्यांना ही एक विनंती आहे. यानंतर आजच्या या वेबिनारचे मार्गदर्शक सन्माननीय श्रीयुत जयदीप पाटील यांना मी सायन्स फोरमच्या वतीने, महाविद्यालयाच्या वतीने आणि उपस्थित सर्व श्रोत्यांच्या वतीने विनंती करते की आपण आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करू. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांचे माननीय प्राचार्य मॅडम आणि त्यांच्या टीमचे आभार मानतो की तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं आणि या वेबिनार देण्याची संधी दिलेली आहे. आणि हा खरंच हा विषय खूप जवळचा आहे मला आणि याबद्दल मला लोकांशी बोलायला मिळेल किंवा याबद्दल थोडी माहिती पोहोचवायला मिळेल लोकांपर्यंत, या संधीचा मला खरंच खूप मी आभारी आहे की तुम्ही ही संधी उपलब्ध केली माझ्यासाठी. तर आपण प्रेझेंटेशन जे आहे त्याच्यासाठी स्टार्ट करूया. पाऊल खुणा, थोडक्यात पगमार्क्स, पावलांचे ठशे, शक्यतो आपण सर्वांनी डिस्कवरी वाईल्ड लाईफ वाले चॅनल सगळे पाहिलेले असतात, ॲनिमल प्लॅनेट पाहिलेलं असतात आणि यावरती आपण वेगवेगळ्या वन्य प्राण्यांना बघतो, वेगवेगळी ठिकाणं बघतो. And we look at all these things and we think ki kiti vegla ahe, he kiti utsahajanak ahe, yachatun kiti manje thrilling experience asnara ya goshti madhe kaam kartana. Tar fakta tya goshti TV varti pahane
आणि एखादा टीव्ही सिरियल पाहिल्यासारखा तो बघून सोडून देणे, आणि त्याच दुसऱ्या बाजूला त्या गोष्टींपासून इन्स्पायर होऊन आपल्यालाही त्याच्यात काही करायची ओढ आहे किंवा आपल्याला काही करायची इच्छा आहे त्या विषयावरती त्या फील्डमध्ये, याबद्दल पावलं उचलणे, त्याच संदर्भात या प्रेझेंटेशन मध्ये मी काही विषयांबद्दल बोलणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे वाईल्ड लाईफ. वाईल्ड लाईफ म्हणजे काय आहे, काय नक्की, व्हॉट ऑल आर द फॅक्टर्स दॅट कम्प्राइज वाईल्ड लाईफ, व्हॉट डिफाइन्स वाईल्ड लाईफ. वाईल्ड लाईफ कॅन बी टायगर्स, वाईल्ड लाईफ कॅन बी इन्सेक्ट्स, वाईल्ड लाईफ कॅन बी फॉरेस्ट, वाईल्ड लाईफ कॅन बी बर्ड्स, स्नेक्स, एम्फिबियन्स, फिश, एव्हरीथिंग दॅट कॉन्ट्रीब्युट्स टू द नॅचरल इकोसिस्टम, एव्हरीथिंग दॅट इज अ पार्ट ऑफ द नॅचरल वर्ल्ड. वाईल्ड स्पीशीज असतील, हॅबिटॅट्स असतील, ऑल दॅट flora and fauna, everything comes. Okay. Am I on? Hello. Okay. So, vanya prani, vanya म्हणजे फ्लोरा आणि फॉमा या दोन्हीही गोष्टी एकत्र येऊन आपण वाईल्ड लाईफ या शब्दाला सार्थ करतो. पुढे वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन म्हणजे काय, वन्यजीव संवर्धन, हे आपण सध्या वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला त्याच्याबद्दल माहिती मिळत राहते. आपण बऱ्याच गोष्टींबद्दल वाचतो, पाहतो टीव्हीवरती, किंवा लोक सांगतात की वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन किंवा कॉन्झर्वेशन फील्ड याच्यामध्ये काम करायचंय, किंवा बऱ्याच लोकांना इंटरेस्ट असतो की हे नक्की काय आहे वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन, याच्यात आपल्याला कसं सहभागी होता येईल. तर वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन म्हणजे काय, व्हॉट एक्झॅक्टली डज वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन मीन, इट्स अ व्हेरी सिम्पल थ्री पार्ट डेफिनेशन. प्रोटेक्टिंग वाईल्ड स्पीशीज, their habitats and preserving ecological systems, plain and simple. Teen chote goshti ahet. All these three things means wildlife conservation. So let's move on to why the need for wildlife conservation. Ka garaj padte wildlife conserve karayachi, vanya prani tyanche tyanche jagat ahet, जंगल आपली आपली वाढत आहेत, आपल्याला वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन या फील्डची गरज का पडली, या कॉन्सेप्टची गरज का पडली. कारण देर वर अ लॉट ऑफ थ्रेट्स इन्वॉल्व्ड टू आर वाईल्ड हॅबिटॅट्स अँड वाईल्ड स्पीशीज. सम ऑफ दोज थ्रेट्स वी माइट बी ऑलरेडी अवेअर ऑफ, बट वी डोंट लुक एट देम एज थ्रेट्स, वी डोंट लुक एट देम विथ द पर्स्पेक्टिव ऑफ वाईल्ड लाईफ. आपण डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट म्हणा, रस्त्याची बांधकाम म्हणा, यांना डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीजच्या दृष्टिकोनातून बघतो, पण त्याचा दुसरा पैलू जो आहे, दुसरा जो साईड आहे, तो आपण विचार करत नाही शकतो. सो आय वुड जस्ट लाईक टू ब्रिंग टू यू सम ऑफ द थ्रेट्स, द मेजर थ्रेट्स दॅट आर द कंट्रीब्युटिंग फॅक्टर्स फॉर this concept, that was this need for wildlife conservation. Sarvapratham, habitat destruction. Forest fires astil kutle fuel wood extraction vagre sarkya goshti sathi kiwa non forest timber products je astat tendu mahua kiwa ran phule ran bhaja yacha extraction sathi lokancha vavar asel jangla madhe kiwa तेंदुपत्ता कलेक्शन, बिडी पत्ता जो असतो
त्याच्यासाठी लोक जंगल जाळतात कारण त्याच्यामुळे तेंदू जास्त चांगला येतो म्हणतात. तर त्या गोष्टीसाठी होणार हॅबिटॅट डिस्ट्रक्शन, जंगल जी जळतायत किंवा डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट जे येतात त्याच्यामुळे जो जंगल जमीन त्याच्यासाठी जाते, त्या एक गोष्टीचा एक मेजर वाटा आहे आपल्या वाईल्ड हॅबिटॅट्सच्या लॉससाठी. सेकंड इज डिफॉरेस्टेशन. डिफॉरेस्टेशन कॅन बी ड्यू टू डोमेस्टिक फॅक्टर्स, की जंगलाच्या आजूबाजूने राहणारी जी गावं आहेत, जी लोक राहतात तिथे, त्यांना त्यांच्या चुलीसाठी साधं इंधन उपलब्ध करून देता येत नाही आपल्याला सर्वत्र, त्यामुळे त्यांना पिढ्यानपिढ्या जसं चालत आलेलं आहे तसं जंगलातनं लाकूड फाटा गोळा करून दे यूज दिस फायरवूड टू फ्युल द चुलाज एट होम. घरची चूल चालवण्यासाठी ते हे जंगल तोडून त्यातली झाडं कापत आहेत आणि ती चुलीत घालत आहेत. इट कॅन ऑल्सो बी कमर्शियल. मोठे मोठे डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट उभे होतात, मोठे मोठे हाऊसिंग सोसायटीज, अशा वेगवेगळ्या नेचर रिसॉर्ट्स वगैरे उभे होतात काही काही ठिकाणी, की ज्याच्यासाठी ही जंगल जमीन वापरली जाते. बऱ्याच ठिकाणी डेव्हलपमेंटल प्रोजेक्टच्या नावाखाली जंगलाची जमीन जी आहे ती गमावली जात आहे. तो हॅबिटॅट तिथले वन्य प्राणी, तिथल्या वनस्पती सगळ्याच डायव्हर्सिटीला आणि तिथल्या डेलिकेट इकोलॉजिकल बॅलन्सला आपण धक्का पोचवत आहे. डिफॉरेस्टेशन हाही एक मेजर कंट्रीब्युटर आहे. मायनिंग हा इतका प्रचंड मोठा इम्पॅक्ट जनरेट करतो कुठल्याही इकोसिस्टम वरती, कारण जनरली ओपन कास्ट माइन्स मध्ये पूर्ण डोंगर, पूर्ण लँडस्केप्स त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात आणि पूर्ण पद्धतीनं त्या ठिकाणी कम्प्लिटली डिफॉरेस्ट केला जातो एरिया, त्या ठिकाणी पूर्णपणे एक्सकवेशन होतात आणि द इम्पॅक्ट इज जस्ट व्हेरी मच डेट्रिमेंटल, नॉट जस्ट टू द इकोलॉजिकल सिस्टम्स बट ऑल्सो इव्हेंच्युअली द ह्युमन इकॉलॉजी दॅट सराउंड दोज एरियाज. Another major factor is habitat degradation. Habitat degradation म्हणजे काय? जंगल जमीन आहे त्याच्यामध्ये गवत उगत, that grass, that wild fodder is for the wild animals that feed on it. रानडुकरं आहेत, गवे आहेत, हरणं आहेत, these are the animals which inhabit these forests, these wild spaces. आणि जेव्हा त्यांच्यासाठी जे जंगलामधलं अन्न आहे, जे प्रोड्युसर्सनी बनवलेला जो त्यांच्यासाठीचा वाटा आहे, when our livestock goes into the forest and takes up that which is supposed to be for the wild species, तिथं कॉम्पिटिशन निर्माण होते. आपल्या लाईफस्टॉकमुळे हॅबिटॅटला जो डेट्रिमेंटल इम्पॅक्ट होतोय, की नॉट जस्ट कन्झम्पशन ऑफ वाईल्ड फ्लोरा बट इट ऑल्सो इम्पॅक्ट्स सॉइल इरोजन, इट कॉजेस डिस्टर्बन्स टू वाईल्ड स्पीशीज, देअर कॅन ऑल्सो बी ट्रान्सफर ऑफ डिझीजेस फ्रॉम डोमेस्टिक herbivores to wild herbivores during interactions. आणि असे बरेचसे वाईल्ड हॅबिटॅट्स आहेत ज्याच्यामध्ये डिग्रेडेशन इज बिकमिंग अ मेजर प्लेयर इन लिमिटिंग वाईल्ड स्पीशीज टू सर्टन स्मॉलर स्पीसीस. नेक्स्ट मेजर फॅक्टर इज हॅबिटॅट फ्रॅगमेंटेशन. हॅबिटॅट फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय? कुठलाही वाईल्ड हॅबिटॅट जो आहे
एक जंगल आहे, त्या जंगलाच्या मधून एक कॅनल काढलेला आहे पाण्यासाठी. विदर्भामध्ये अशी कॅनल भरपूर पाहायला मिळतील आपल्याला, कारण पाण्याचा एवढा प्रचंड तुटवडा आहे या भागामध्ये की पाणी पुरवठ्यासाठी प्रत्येक गावोगावी सर्वत्र पाणी पोहोचवण्यासाठी या प्रकारचे मोठ्या मोठ्या वॉटर कॅनल्सचा उपयोग करावाच लागतो. पण जेव्हा हे कॅनल जे आहे हे कुठल्या तरी जंगलाच्या किंवा कोणत्या तरी एका ग्रासलँडच्या मधोमध कट करून जात, तेव्हा ते त्या हॅबिटॅटला दोन भागांमध्ये तुकडे करून टाकलेले आहेत, त्या भागाचे विभागून टाकलेलं आहे त्या हॅबिटॅटला त्या कॅनलला. आणि एका ठिकाणी राहणारे प्राणी जे आहेत त्यांना दुसरा भाग जो आहे त्याच हॅबिटॅटचा, वन्स कंटिग्युअस हॅबिटॅट हॅज नाऊ बीन डिवाइडेड इन टू टू सेपरेटेड फ्रॅगमेंट्स अँड दीज वाईल्ड इनहॅबिटंट्स ऑफ नॉट जस्ट ॲनिमल्स बट ऑल्सो प्लांट्स आर नाव नॉट एबल टू क्रॉस ओवर टू द अदर साईड अँड मेक यूज ऑफ दीज प्लेसेस. सो दॅट बिकम्स अ व्हेरी मेजर लिमिटिंग फॅक्टर. हॅबिटॅट्स आर फ्रॅगमेंटेड अँड स्मॉल पीसेस डेव्हलप, छोटे 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 तुकडे होऊन जातात आणि या छोट्या तुकड्यांमध्ये स्लोली 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 द डायव्हर्सिटी स्टार्ट्स ड्राइंग अप, स्पीशीज स्टार्ट डाईंग आउट अँड वी स्टार्ट लूजिंग बायोडायव्हर्सिटी. मेजर हॅबिटॅट फ्रॅगमेंटेशन साठी कोणता फॅक्टर कारणीभूत असेल तर दॅट इज लिनियर इन्फ्रास्ट्रक्चर. लिनियर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय आहे? लिनियर इन्फ्रास्ट्रक्चर इज रेल्वेज, रोडवेज, वॉटर कॅनल्स, एनीथिंग दॅट इज ए डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटी इन अ लिनियर फॅशन. इन्फ्रास्ट्रक्चर इन अ लिनियर फॉर्मॅट इज लिनियर इन्फ्रास्ट्रक्चर. सगळ्यात जास्त आपण काही वर्ष आधी न्यूज आलेली होती ती ऐकली असेल की रोड वरती एका टायगरचा मृत्यू झाला, रोड हिट झालं. किंवा तुम्ही ट्रॅव्हल करत असताना सुद्धा काही ठिकाणी पाहिलं असेल की रस्त्यावरती प्राणी पक्षी साप सरडे वगैरे चिरडलेले भेटतात आपल्याला. तर इमॅजिन करा, असा सुंदर एक रस्ता जातोय जंगलामधून, आपण या रस्त्याकडे बघताना किती छान रस्ता आहे, किती सुंदर, म्हणजे निसर्गरम्य वातावरण. हा रस्ता जंगलात जाताना आपल्याला किती आनंद होतो दोन्ही बाजूला पाहून. आणि एक बाजूला एक वाघ किंवा बिबट्या उभारलेला आहे, तो त्याला लक्षात येत नाहीये की हे आपल्या जंगलाच्या मधून काय चाललेलं आहे, ही मोकळी जागा कसली आहे, हे काय प्रकार आहे की आपण आणि एकदम भरधाव वेगाने या गाड्या कुठल्या चालल्यात, हा काय प्रकार आहे की हे एकदम समोर काय जातंय. आणि भीतीच्या पोटी तो एका बाजू दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी, त्याच्याच टेरिटरीमध्ये वावरण्यासाठी त्याला एका बाजूंहून दुसऱ्या बाजूला जाताना, आता रोड क्रॉस करत असताना, तो एक ठिकाणी झुडपातून धाव घेतो, दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचायच्या आधी अचानक तुमच्या गाडीसमोर हे प्राणी येतात, विच लीड्स टू रोड हिट्स. आणि प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये आणि सर्वच ठिकाणी जिथं सर्वच देशांमध्ये दिस प्रॉब्लेम ऑफ रोड हिट्स इज सच अ बिग इश्यू. कारण नॉट जस्ट स्नेक्स फॉर बर्ड्स बट रिसेंटली बोर, काही वर्षाआधी बोर टायगर रिझर्व, विदर्भामध्ये बोर टायगर रिझर्व आहे वर्ध्यामध्ये, त्या टायगर रिझर्वच्या जवळून जाणाऱ्या हायवेवरती बोर टायगर रिझर्वचा सगळ्यात स्टार मेन बाजीराव याचा रोड ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. आणि त्यानंतर भरपूर त्याबद्दल स्टडीज झाले, भरपूर त्याबद्दल आरडाओरडा झाला की असं कसं काय होऊ शकतं. अँड देन वी स्टार्टेड मुव्हिंग टुवर्ड्स मिटिगेशन, बट त्याबद्दल आपण पुढे बोलू. या व्यतिरिक्त कॉन्फ्लिक्ट विथ ह्युमन प्रॉपर्टी, कॉन्फ्लिक्ट
मानव वन्यजीव संघर्ष, ह्युमन वाइल्ड लाइफ कॉन्फ्लिक्ट, ह्युमन वाइल्ड लाइफ इंटरॅक्शन भरपूर नावं आहेत याला. आणि आपण पाहिलं असेल वेगवेगळ्या ठिकाणी की वाईल्ड लाईफ, तुम्ही अॅनिमल प्लॅनेटवर पाहत असाल की वाईल्ड लाईफ जे आहे सिंह वाघ वगैरे हे वाईल्ड प्रे मारून खात आहे आणि ते एकदम थ्रिलिंग दृश्य असतं. पण ज्या ठिकाणी वाईल्ड प्रे कमी झालेला आहे, ज्या ठिकाणी हॅबिटॅट डिस्ट्रॉय झालेला आहे, ज्या ठिकाणी हॅबिटॅट डिग्रेडेशनमुळं आणि वाईल्ड प्रेच्या नंबर्समध्ये घटत झाल्यामुळं, वेअर देअर इज अ प्रेडेटर लुकिंग फॉर अ टेरिटरी, लुकिंग फॉर फूड, लुकिंग फॉर लिव्हिंग स्पेस, बट हॅज नो वेअर टू गो बट एन एरिया विच इज ह्युमन डॉमिनेटेड, फॉरेस्ट विच हॅव अ लॉट ऑफ ह्युमन ऍक्टिव्हिटी अँड लाईफ स्टॉक ऍक्टिव्हिटी, अशा ठिकाणी a tiger is not going to differentiate between a wild herbivore and a domestic herbivore. Jasa gava marto tasa to gay hi maru shakto, gay bail mahis chedya mendhya maru shakto. Ani when there is human property at risk, ani it is not just cattle depredation that we are talking about, we are also talking about loss to the farm, loss to the farmer through crop depredation. जंगली जनावर शेतामध्ये घुसतात आणि शेताची नासधूस करून टाकतात. That is also a form of conflict with human property. Next is conflict with humans. बरेच वेळेला छोटी छोटी गावं जी आहेत जी जंगलाच्या आतमध्ये किंवा जंगलाच्या आसपास राहतात, त्यांना बऱ्याचशा फॅसिलिटीज अवेलेबल नसतात. लाकूड फाटा गोळा करण्यासाठी, काही रान भाज्या गोळा करण्यासाठी ते जंगलामध्ये जातात, किंवा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाताना सुद्धा ते जंगलातले शॉर्टकट वापरावं प्रेफर करतात. किंवा इवन काही डेली ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत, की जसं की सकाळी प्रत्येकालाच लागणारी जी टॉयलेट फॅसिलिटी आहे त्यासाठी सुद्धा लोक जंगलात जातात या ठिकाणी, कारण गावांमध्ये सर्वत्र टॉयलेट्स नाही आहेत. अजूनही अशी काही गावं आहेत आपल्याकडे की जिथे लोक घरी टॉयलेट बांधत नाहीत किंवा त्यांच्याकडे तेवढी फॅसिलिटी नाही, त्यामुळे ते जंगलात जातात आणि खाली बसलेला एखादा माणूस किंवा झुडपात काहीतरी काम करत असलेला किंवा बांबू तोडत असलेला एखादा माणूस जो आहे तो असा माकडाचा दृश्य दिसतो आणि वाघ बिबट्या वगैरे हे त्याच्यावरती हल्ला करतात असं समजून की हे माकडच आहे. तो त्याच्या नॅचरल इन्स्टिंक्ट वरती प्ले करत आहे. जंगलामध्ये जंगली जनावरांच्या वरती प्रे करणारा हवा, जंगलामध्ये जेव्हा माणसांना किंवा इतर जनावरांना पाळीव प्राण्यांना पाहतो तेव्हा तो त्यांच्यावरती असं वेगळ्या पद्धतीनं बघणार नाही ना, त्याला लक्षात येणार नाही की हा माणूस आहे हा खायचा नसतो. देअर विल बी सच कॉन्फ्लिक्ट. आणि विदर्भामधनं तर भरपूर न्यूज तुम्ही ऐकलीच असेल, चंद्रपूरमध्ये वाघानं बाईवरती हल्ला केला किंवा वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला वगैरे, या गोष्टी या घटना वाढत चाललेल्या आहेत. याचं कारणही हे आहे की हॅबिटॅट्स कमी होत आहेत, वन्य प्राण्यांचा आकडा आपण संवर्धन करत आहे वाढत आहे, पण त्यांना आपण हॅबिटॅटही देणं गरजेचं आहे, कारण त्यांनी राहायचं कुठं, फक्त त्यांचा आकडा वाढवून चालणार नाही ना, त्यांना हॅबिटॅट्सही देणं गरजेचं आहे. सो विथ सच इन्सिडेंट्स कम्स पब्लिक रिटॅलिएशन. आपल्या गावातल्या कुठल्या तरी माणसाला वाघानं मारलं म्हणल्यावर लोकांचा जो राग आणि आक्रोश असतो त्याबद्दल, तो कधी कधी अशा पद्धतीनं दिसून येतो की त्याच्यामध्ये बऱ्याचशा ह्या वन्य प्राण्यांना धोकादायक घटना होतात. आणि नॉट जस्ट वाईल्ड लाईफ बट ऑल्सो त्यांच्या हॅबिटॅटला सुद्धा, जसं की अतिक्रमण होतं, शेतीचं क्षेत्र वाढवण्यासाठी जंगल जमीन काबीज केली जाते,
किंवा अशा पद्धतीनं वाईल्डलाईफला धोकादायक गोष्टी घडतात. कारण साहजिक आहे की आपल्या पाळीव प्राण्याला किंवा आपल्या घरच्या एका सदस्याला जर वन्य प्राण्यांमुळे काहीतरी हानी झालेली असेल, इजा झालेली असेल किंवा त्यांची जीवहानी झाली असेल, तर इज व्हेरी मच अंडरस्टँडेबल, बट दॅट लीड्स टू सम व्हेरी डेट्रिमेंटल ऍक्टिव्हिटीज, सम व्हेरी हार्मफुल ऍक्टिव्हिटीज टुवर्ड्स वाईल्ड लाईफ विच आर पॉयझनिंग. वाईल्ड हॅबिटॅट्स मध्ये पाणवठे असतील किंवा शेतीजवळचे पाणवठे किंवा वाईल्ड लाईफ म्हणजे वाईल्ड कार्निवल्सने मारलेलं जे सावज आहे ते जर कुठं मिळालं त्यांना, तर त्याच्यावरती विषप्रयोग करणे आणि ते खायला आल्यानंतर किंवा त्या ठिकाणी पाणी प्यायला आल्यानंतर बरेचसे प्राणी जे आहेत ते नॉट जस्ट द इंटेंडेड ॲनिमल बट ऑल्सो अ लॉट ऑफ अदर ॲनिमल्स आर ऑल्सो इम्पॅक्टेड. कारण पाणवठ्यावरती जेव्हा विषप्रयोग होतो तेव्हा तिथे फक्त वाघ येणार नाहीये पाणी प्यायला, तिथे हरणं येणार आहेत, तिथे रानडुकरं येणार आहेत, तिथे गवे येणार आहेत, तिथे बिबट्या येणार आहेत, तिथे अस्वलं येणार आहेत, तिथे पक्षी येणार आहेत, तिथं साप येणार आहेत, सरडे येणार आहेत, तिथं माशे असणार आहेत. आणि या सर्व हजारोच्या संख्येमध्ये एका छोट्याशा पाणवठ्यावरती अवलंबून असलेल्या ह्या छोट्या छोट्या जनावरांपासून, छोट्या पशूंपासून ते मोठ्या जनावरांपर्यंत सर्वांवरती तो इम्पॅक्ट होतो. नेक्स्ट इज लिंचिंग. फक्त माणसांमध्ये एकमेकांबद्दलच नाही तर प्राण्यांबद्दल सुद्धा हा कॉन्सेप्ट खरा ठरतो की देर आर व्हेरी फेमस केसेस ऑफ लिंचिंग. सगळ्यात फेमस हा जो फोटो आहे हा आसामचा आहे, बिजू बोरोन सँच्युरी एशिया अवॉर्ड्स 2015 मध्ये सेंचुरी एशियाच्या अवॉर्ड मिळवलेले आहेत वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी. या ठिकाणी त्या लेपर्डचा हल्ला झालेला होता गावामध्ये आणि गावकऱ्यांनी इतक्या आवेशानं त्याच्या मागे धाव घेतली आणि त्याला भाले, काठ्या, दगड जे काही मिळेल त्यानं इतकं त्यांनी इतकं मारलेलं होतं, इतका त्याला त्रास झालेला होता. आणि तो लेपर्ड फक्त त्या ठिकाणाहून शेतीच्या जवळ झुडपामध्ये बसलेला असताना त्या झुडपाच्या जवळ एक माणूस गेल्याने तिथे दॅट लेपर्ड गॉट स्टार्टेड, तो बिथरला अँड दॅट लेड टू अन ऑल्टरकेशन ज्यामध्ये त्या माणसाला जखमा झाल्या. लोकांचं त्यामध्ये रिटॅलिएशन अशा पद्धतीनं झालं की तो लेपर्ड लिंच करायला म्हणून लोक रागारागानं काठ्या वगैरे उभारून त्याच्या मागे धावले, त्याच्यावरती लाठी मार केला, दगडफेक केली आणि त्या जखमी अवस्थेत त्या लेपर्डला कशा कशा पद्धतीनं वाईल्ड लाईफ ऑफिशियल्सना आणि फॉरेस्ट ऑफिशियल्सना वाचवता आलं, तिथून रेस्क्यू करून नेता आलं. पण सॅडली तो लेपर्ड एवढ्या इंजुरीज मधून गेलेला होता की त्याला वाचवणं शक्य नव्हतं. नेक्स्ट इज हंटिंग. बऱ्याच ठिकाणी काही कम्युनिटीज आपल्या बऱ्याच काळापासून काही ट्राईब्स आहेत, कम्युनिटीज आहेत की ज्या पिढीच्या हंटर्स आहेत, त्यांचं कामच एके काळापासून शिकार करणं होतं. आणि आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला त्याचा इम्पॅक्ट दिसून येतो गावामध्ये सुद्धा. बरेच वेळेला गावामध्ये कोणीतरी रानडुक्कर मारून आणतो आणि गुपचूप ते रानडुक्कर मारून त्याला शिजवून खाऊन टाकलं जातं आणि कोणालाही कळून दिलं जात नाही. पण ते रानडुक्कर जंगलातून मारून आणताना खास बनवून जंगलामध्ये लावले जातात, वायर ट्रॅप लावले जातात, वेगवेगळ्या पद्धतीचे फासे लावले जातात की ज्याच्यामध्ये बरेचशी जनावरं आपला जीव गमावतात. आणि
That is one of the most major threats in most of our surrounding most of our protected areas. Sariska Panna incidents are pahile. Sariska Tiger Reserve Rajasthan and Panna Tiger Reserve Madhya Pradesh. या ठिकाणी जर तुम्ही विचार केला इन्सिडेंट्स जे आहेत तर तिथं त्या टायगर रिझर्व मधून एकेकाळी वाघ पूर्णपणे नष्ट झालेले होते. अँड द मेजर प्लेयर्स फॉर दॅट वर सच हंटिंग अँड पोचिंग ऍक्टिव्हिटीज दॅट वर कॅरीड आउट इन द टायगर रिझर्व बाय सम निफेरियस एलिमेंट्स ऑफ द कम्युनिटी. पोचिंग हा हंटिंग आणि पोचिंग मध्ये फरक काय मग? हंटिंग इज फॉर कन्झम्पशन आणि पोचिंग इज फॉर कमर्शियल गेन. म्हणजे वाघाचे पोचिंग होतं साळींदराच्या काट्यांसाठी त्याचं पोचिंग होतं, वेगवेगळ्या जनावरांच्या कातडीसाठी त्याचं पोचिंग होतं. आणि वन ऑफ द मोस्ट पोच ॲनिमल इन द वर्ल्ड इज खवल्या मांजर. बऱ्याच लोकांनी ऐकलंही नसेल खवल्या मांजर, स्केली अँड टिटर किंवा पँगोलिन म्हणतो आपण. तर ह्या पँगोलिनचं स्केल्ससाठी त्याच्या खवल्या ज्या आहेत त्याचं पोचिंग होतं, कारण त्या खवल्यांसाठी खूप डिमांड आहे. ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिनमध्ये बऱ्याचशा ह्या गोष्टींचा खूप डिमांड असल्यामुळं त्या गोष्टीला पोचिंगला ऑर्गनाइज्ड पोचिंग ऑर्गनाइज्ड क्राईम जसा असतो तसंच ऑर्गनाइज्ड पोचिंग रिंग असतात, पोचिंग ऑर्गनायझेशन आहेत की जे ह्या इलिगल ऍक्टिव्हिटीज घडवून आणतात. आणि अशा पद्धतीचं हा कमर्शियल गेनसाठी ह्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज घडवून येतात. तर नाउ दॅट वी कव्हर्ड सम ऑफ द मेजर थ्रेट्स, लेट्स कम टू हाऊ टू कन्झर्व. आता वाचवायचं, संवर्धन करायचं, वन्यजीव संवर्धन करायचं, तर ते करायचं तरी कसं? आता काय करायला हवं आपल्याला? तर मेजरली वी लुक ॲट टू वेज ऑफ कन्झर्वेशन. वन इज इन सीटू. इन सीटू म्हणजे ऑन साईट कन्झर्वेशन, ज्या ठिकाणी ती वाईल्ड स्पीशीज सापडते, ते झाड ज्या ठिकाणी सापडतं किंवा ती तो प्राणी ज्या ठिकाणी सापडतो, तो पक्षी ज्या ठिकाणी सापडतो, त्या ठिकाणी त्याचं संवर्धन करायचं. त्या ठिकाणाला कसं असतं म्हणजे ऑन साईट कसं करावं? तर यू डोंट जस्ट नीड टू प्रोटेक्ट दॅट ॲनिमल, यू नीड टू प्रोटेक्ट द साईट. त्याच्या हॅबिटॅटला तुम्ही कन्झर्व करा so that that animal can get that plant, that animal, that bird, whatever, that species can get a chance to live in the wild, to behave in its normal manner, to survive there and thrive in its own habitats, in its natural habitat where it was always supposed to be and where it has been living for generations. Second is ex situ conservation, off site conservation. Ki manje apan controlled sites madhe zoo astil kiwa rescue facilities astil, parech tikani injured animals bhetta kiwa incapacitated animals astat. तर अशा जनावरांना की ज्यांना खूप इजा झालेली आहे किंवा खूप प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना वाईल्डमध्ये परत रिइंट्रोड्यूस करणं शक्यच नाही. त्यांना बरेच वेळेला आपण जुन्नरमधनं गोष्टी ऐकतो की लेपर्ड कब्स मिळाले शेतीमध्ये, लेपर्ड कब्स स्ट्रँडेड मिळालेले आहेत, आई विना मिळालेले आहेत. तर हे लेपर्ड कप जातात कुठं? यांना परत आपण जंगलात सोडू शकतो का? तर नाही. त्यांना एक सी टू कॉन्झर्वेशनसाठी आपण घेऊन येतो. वेगवेगळ्या फॅसिलिटीज आहेत जिथे गव्हर्नमेंट फॅसिलिटीज आणि काही प्रायव्हेट फॅसिलिटीज सुद्धा विथ गव्हर्नमेंट
ओव्हरसाईट अँड फंडिंग. या फॅसिलिटीज मध्ये या ॲनिमल्सना एक स्युडो वाईल्ड हॅबिटॅट दिला जातो की जिथे त्यांना कम्फर्टेबली त्यांचं उरलेलं आयुष्य काढता येईल विदाउट एनी डिस्टर्बन्स फ्रॉम एनी मोर डिस्टर्बन्स फ्रॉम यू. कन्झर्वेशन एफर्ट्स कडे वळू आपण. कन्झर्वेशन एफर्ट्स भारतामध्ये जर बघायला गेलं तर सम ऑफ द मेजर कन्झर्वेशन एफर्ट्स की आपण फ्लॅगशिप स्पीशीज ज्या म्हणतो यांच्यापासून सुरू झाले. फ्लॅगशिप स्पीशीज म्हणजे काय की रेप्रेझेंटेटिव्ह स्पीशीज, सिम्बॉल आहेत त्या. वाघ वाचवा म्हणतो आपण, पण आपण वाघ वाचवा म्हणजे फक्त वाघ हा प्राणी वाचवा असं नाहीये, तर त्या वाघाला लागणारं जंगल वाचवा, त्या खाद्य वाचवा, प्रे वाचवा. आता ते प्रे काय असं आपण पाळीव तर असं लागणारे जी वनस्पती आहे ते वनस्पती ही वाचणं गरजेचं आहे. त्या वनस्पतीचं पॉलिनेशन करणाऱ्या मधमाशा ज्या आहेत त्या मधमाशाही वाचणं गरजेचं आहे. ते कीटक, ते सापसरडे, ते मासे, ते वनस्पती, तो पूर्ण इकोसिस्टीम आणि सगळ्या इकोलॉजिकल प्रोसेसेस त्याच्यातल्या कन्झर्व करणं गरजेचं आहे, त्यांना प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे. विच इज वाय टायगर सारखे जे प्राणी आहेत त्यांना आपण फ्लॅगशिप स्पीशीज किंवा की स्टोन स्पीशीज मानतो. की जर तुम्ही एका टायगरला वाचवलं तर त्याला वाचवण्यासाठी लागणाऱ्या जेवढ्या म्हणून फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये हॅबिटॅट, प्रे, या सगळ्या गोष्टी कन्झर्व केल्या जातील, या सगळ्या गोष्टी वाचतील. साधारण एक वाघ वाचवायला आपल्याला 30 ते 40 चौरस किलोमीटरचा एरिया पाहिजे. तेवढ्या एरियामध्ये राहणाऱ्या प्रत्येक कीटकापासून किड्यामुंगीपासून ते मोठमोठ्या झाडांपर्यंत सगळ्याच प्राण्यांना, पशूंना, सर्वांनाच ते प्रोटेक्शन मिळणार आहे. आणि म्हणून ह्या गोष्टीचा आणि वाघांच्या कमी होत्या आकड्याचा आणि त्याचा लार्जर इम्पॅक्ट म्हणून आपल्या वाईल्ड हॅबिटॅट्सवरती त्याचा जो इम्पॅक्ट होत होता ह्या गोष्टींना लक्षात घेऊन प्रोजेक्ट टायगर सुरू करण्यात आला 1973 मध्ये. इंदिरा गांधींच्या काळामध्ये हा प्रोजेक्ट सुरू झाला आणि टायगर रिझर्व्स प्रोटेक्शन देण्यात आलं. प्रॉपर साऊंड प्रोटेक्शन एफर्ट्स, कन्झर्वेशन एफर्ट्स वर टेकन आणि टायगर रिझर्व्स तयार करण्यात आल्या. वाईल्ड लाईफ सेंचुरीज, नॅशनल पार्क, टायगर रिझर्व्स यांना वाव देण्यात आला. या सगळ्या गोष्टींना आता बरीच वर्ष होत आलेली आहेत आणि करंट आपला टायगर रिझर्वचा नंबर जो आहे तो 50 टायगर रिझर्व आहेत आपल्याकडे, आपल्या देशामध्ये. सो यू कॅन जस्ट इमॅजिन सर्वात मोठमोठ्या टायगर रिझर्व ज्या आहेत आणि सर्वात छोट्या छोट्या टायगर रिझर्व ज्या आहेत या सर्वांमध्ये जितके वाघ आहेत आता भारताकडे जवळपास 3000 वाघ आहेत. प्रत्येक वाघाला लागणारा एरिया जर तुम्ही पाहिला तर तुम्ही विचार करू शकता की किती प्रमाणामध्ये, किती हेक्टर मध्ये, किती हजारो हेक्टर मध्ये आपण जंगल वाचवण्यात सक्सेसफुल राहिलेलो आहे या एका स्पीशीजला पुढे करून. तसंच मेजर प्रोजेक्ट जर म्हणायचा झाला त्याच्या व्यतिरिक्त तर आहे प्रोजेक्ट एलिफंट. 1992 मध्ये MOFCC हा प्रोजेक्ट लॉन्च केला आणि आज 32 एलिफंट रिझर्व इंडियामध्ये एस्टॅब्लिश झालेले आहे. जसं टायगर आहे तसंच एलिफंट ही एक कीस्टोन स्पीशीज आहे. तसं तो एक मेजर प्लेयर आहे वाईल्ड इकोसिस्टीम मध्ये. कारण जेव्हा तुम्ही एका हत्तीला वाचवता तेव्हा तो हत्ती एका ठिकाणी राहणारा नाहीये आणि दॅट इज द ब्युटी ऑफ इट की हत्ती कधी एका ठिकाणी राहत नाही, तो फिरत राहतो इन सर्च ऑफ फूड, वॉटर अँड मीट्स. तो फिरत राहतो आणि त्यामध्ये
जेवढे त्याला लागणारे कॉरिडोर्स आहेत, एका एरियापासून दुसऱ्या ठिकाणी जाताना एक वाईल्ड हॅबिटॅटला दुसऱ्या वाईल्ड हॅबिटॅटशी जोडणारा जो मधला जंगलाचा पट्टा आहे त्याला आपण कॉरिडोर म्हणतो. आणि त्यासाठी कॉरिडोर कन्झर्वेशनचा कॉन्सेप्टही तयार झालेला आहे. तर नॉट जस्ट एलिफंट्स पण त्यांचा हॅबिटॅट आणि कॉरिडोर्स हे कन्झर्व होतील आणि त्याचाच फायदा त्यांच्या एरियामध्ये राहणाऱ्या इतर जनावरांनाही होत आहे. तर ह्यामध्ये मेजर कंट्रीब्युटर्स कोण आहेत, कशा पद्धतीनं हे कॉन्झर्वेशन होतं? सगळ्यात मेजर कंट्रीब्युटर आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट, द फॉरेस्ट फोर्स, फ्रंट लाईन फॉरेस्ट स्टाफ जो आहे तो कोण असतो? फॉरेस्ट गार्ड असतात, वन मजूर असतात, वन रक्षक, वन मजूर, रेंज फॉरेस्ट ऑफिसर्स, हे फ्रंट लाईन फॉरेस्ट स्टाफ जो आहे यांचा वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन आणि आपल्या या फील्ड मध्ये वाईल्ड लाईफला आणि वाईल्ड स्पेसिसना प्रोटेक्शन देण्यामध्ये हा प्रचंड मोठा वाटा आहे, प्रचंड मोठं योगदान आहे आणि खूप सॅक्रिफायसेसही आहेत. बरेच ठिकाणी आपण असं ऐकतो की ह्यांचा योगदान किती प्रचंड प्रमाणात आहे हे जर बघायचं झालं तर काझीरंगामध्ये पोचिंगशी लढण्यासाठी जे वनरक्षक काम करतात त्यामध्ये बरेच लोक हे पोचर्सच्या बंदुकांना बळी पडतात. त्यांनी आपले जीव गमावलेले आहेत कारण वाघ वाचावेत, गेंडे वाचावेत, एक शिंगी गेंडा आपल्याकडचा तो वाचावा, ते जंगल वाचावं म्हणून बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडत असतात. आणि ह्या लोकांचा, दीज फ्रंट लाईन फॉरेस्ट स्टाफ, दे हॅव अ लायन्स शेअर इन प्रोटेक्टिंग आर विल्डरनेस. सेकंड इज स्पेशलिस्ट ग्रुप्स, एनजीओज असतात, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, रिसर्च इन्स्टिट्यूट्स, रिसर्च ऑर्गनायझेशन, वाईल्ड लाईफ ऍक्टिव्हिस्ट म्हणा, ह्या बऱ्याचशा अशा असे स्पेशलिस्ट ग्रुप आहेत हु कंट्रीब्युट देअर टेक्निकल एक्सपर्टीज, त्याचा रिसर्च एक्सपर्टीज असेल किंवा टेक्निकल एक्सपर्टीज असेल किंवा काही करंट प्रॅक्टिसेस असतील कन्झर्वेशनच्या, ह्या ग्रुप्सचा सुद्धा याच्यामध्ये खूप मेजर इन्व्हॉल्वमेंट आहे. कारण बऱ्याच गोष्टी आपल्याला ह्या रिसर्च ग्रुप्स आणि ह्या ऍक्शन ओरिएंटेड ग्रुप्स कडून शिकायला मिळतात आणि त्यांचाही या वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनच्या फील्डमध्ये खूप मेजर कंट्रीब्युशन राहतो. आणि ह्या दोन्हीही ग्रुप्सचं जेव्हा एक सुंदर मिलन होत, जेव्हा गव्हर्नमेंट अँड नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, प्रायव्हेट ऑर्गनायझेशन हे अशा पद्धतीनं एकत्र काम करतात तेव्हा माइलस्टोन्स कॅन बी अचीव्ह, सच एज मिटिगेशन मेजर्स लाईक द NH44 म्हणतो, दॅट अंडरपास डेव्हलप्ड ऑन दॅट हायवे, ऑन द कान्हा पेंच कॉरिडॉर, कान्हा टायगर रिझर्व MP आणि पेंच टायगर रिझर्व महाराष्ट्र MP बॉर्डरवरती, ह्यामध्ये जाणारा जो हायवे आहे तो हायवे जंगलाच्या मधून जातो आणि त्या हायवेवरती प्रचंड प्रमाणामध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या गाड्यांच्या मागे भरपूर रोड किल्स होत होते, भरपूर रोड हिट्स होत होते आणि लॉस खूप प्रचंड होता वाईल्ड लाईफचा. आणि म्हणून कोलॅबरेटेड एफर्टनी हा एक प्रचंड मॉन्युमेंटल असा अंडरपास बनवण्यात आला. आणि त्या अंडरपासचा कॉन्सेप्ट काय होता की हायवे त्याच ठिकाणहून जाते पण त्याच्या वाटेवरती आपण जसं फ्लायओव्हर बनवतो तसाच एक फ्लायओव्हर असेल, फक्त त्याच्या खालून जाणारे काही रस्ते नसतील, त्याच्या खालून दोन बाजूच्या जंगलांना कनेक्ट करण्यासाठी आणि एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्राण्यांना जाण्यासाठी
जागा निर्माण करून द्यावी, सेफ स्पेस निर्माण करून द्यावा की जेणेकरून त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी क्रॉस करता येईल विदाउट हॅव्हिंग टू डील विथ क्रॉसिंग द रोड, द रिस्क ऑफ गेटिंग हिट बाय व्हीकल्स, गेटिंग इन टू अल्टरकेशन्स विथ ह्युमन्स. तर अशा पद्धतीचं काम भरपूर असे एक्झाम्पल्स आहेत की जे असे कोलॅबोरेटेड एफर्टनी सक्सेस स्टोरीज आपल्याला पाहायला मिळतात. पण ह्या बरोबरच एक सगळ्यात मेजर कॉन्ट्रीब्युटर आहे, एक असा स्टेक होल्डर आहे ज्याला आपण यातून एक्सप्लोर करू शकत नाही, हू आर द कम्युनिटीज. कम्युनिटीज प्ले अ व्हेरी सिग्निफिकंट रोल इन कन्झर्वेशन सक्सेस. ह्या कम्युनिटीज ज्या जंगलाच्या आजूबाजूला राहतात त्यांना अवेअरनेस प्रोग्रामच्या माध्यमातून, त्यांना ट्रेनिंगच्या माध्यमातून आपण त्यांना एज्युकेट करू शकतो की आपण वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन का करत आहे, त्याचा त्यांच्यावरती लोकल लेवलवर होणारा काय इम्पॅक्ट आहे, त्यांचा त्या ऍक्टिव्हिटीजचा त्यांना कसा फायदा होईल आणि त्यांनी यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं का गरजेचं आहे, त्यांना बरोबर घेऊन ह्या एफर्ट्सना यश मिळणार आहे. कारण ॲट द एंड ऑफ द डे इफ द कम्युनिटी इज नॉट इन्व्हॉल्व्ह इन कन्झर्वेशन एफर्ट्स देन इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गेट सक्सेस इन दोज कन्झर्वेशन एफर्ट्स. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो, बरेच असे एक्झाम्पल्स आहेत की कम्युनिटीजना इन्व्हॉल्व्ह करून कन्झर्वेशन एफर्ट जो केला गेलेला आहे वेगवेगळ्या प्रोटेक्टेड एरियाजमध्ये किंवा त्यांच्या आजूबाजूच्या भागांमध्ये, तिथे कितीतरी फोल्ड सक्सेस मिळालेला आहे त्यांना, कितीतरी पटीनं सक्सेस मिळालेला आहे. जसं की अल्टरनेटिव्ह लाईव्हलीहूड्स त्यांना मिळाले, त्यांना शेतीमध्ये नुकसान होत होतं, त्यांना रोजगार नव्हता, सोयीसुविधा नव्हत्या, त्यासाठी अल्टरनेट फॅसिलिटीज उपलब्ध करून देण्यात आल्या, त्यांना ट्रेनिंग्स मिळाले की जेणेकरून ते फक्त शेतीवरती अवलंबून राहायला नकोत तर त्यांना अल्टरनेट लाईव्हलीहूडही असावं, त्यांना रोजगारासाठी ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल करून दिल्या, वेगवेगळ्या गव्हर्नमेंट स्कीम्सही आहेत त्यांना त्यांचा फायदा करून देण्यात आला. आणि ह्या सगळ्या मेहनतीनं जेव्हा कम्युनिटीजचा फायदा व्हायला लागला तिथल्या, तेव्हा कम्युनिटीजना हे लक्षात आलं की वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनमध्ये आपण आपला फायदाही पाहू शकतो, आपला फायदाही आहे वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनमध्ये. कारण टायगर रिझर्व जेव्हा फॉर्म होतो तेव्हा आजूबाजूच्या एरियामध्ये लोकांमध्ये भीती काय असते की बाबा हे वाघ वाचवणार, म्हणल्यावर वाघ वाढतील, आपल्या जीवाला धोका आहे, प्राणी वाढतील, आपल्या शेतीला धोका आहे, आपल्या प्राण्यांना धोका आहे, आपल्याला काढून टाकतील इथनं, मग आपल्याला कुठं जायचं, कुठं राहायचं, काय करायचं. जेव्हा आपण कम्युनिटीजना इन्व्हॉल्व्ह करून घेतो, त्यांना या कन्झर्वेशन एंडेवर्स मध्ये जागा देतो, त्यांना त्यांची ड्यू प्लेस जी आहे कन्झर्वेशन एफर्ट्समध्ये ती जेव्हा दिली जाते, तेव्हा त्यांच्या पार्टिसिपेशनला कन्झर्वेशन, वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन इज जस्ट दॅट मच मोर इफेक्टिव्ह अँड मोर सक्सेसफुल. तर कमिंग टू द पार्ट वेअर माझा इंटरेस्ट वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन मध्ये कसा डेव्हलप झाला, मी कसं या फील्डकडे वळलो, तर मी लहान असल्यापासूनच मला या सर्व गोष्टींचं वेड होतं, जंगलाबद्दल, पक्षी प्राणी फुलांबद्दल मला नेहमीच वड होती. आणि द मेजर फॅक्टर फॉर दॅट इज माय पॅरेंट्स. माझे आई वडील दोघेही बॉटनिस्ट आहेत, त्यांचा या विषयाबद्दल जो त्यांची या विषयाबद्दल जी ओढ होती, त्यांचं जे या विषयाबद्दल प्रेम होतं, ते हळूहळू माझ्यामध्ये आलेलं आहे. आणि त्यांनी ही जी
छोटीशी ठिणकी होती माझ्यामध्ये की जपून जपून आज त्याच एक त्याची एक ज्योत बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या आई वडिलांचा खूप मोठा वाटा आहे आणि खूप अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यामधून माझा इंटरेस्ट वाढत गेला. मी कॉलेजमध्ये असताना रेस्क्यू वगैरे मध्ये इन्वॉल्व होतो, रेस्क्यू ऍक्टिव्हिटीज मध्ये रेप्टाईल रेस्क्यू साप वगैरे सारखे प्राणी जे आहेत जे जनरली ह्युमन्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात आणि इट डझंट टर्न आउट वेल फॉर देम मोस्ट ऑफ द टाइम्स. साप किंवा पक्षी घरामध्ये घुसतात आणि मोर ऑफन दॅन नॉट ते आर किल्ड इन सच अल्टरकेशन्स. अशा पद्धतीच्या रेस्क्यूज मधून वगैरे माझा इंटरेस्ट वाढत गेला आणि मला नेहमीच या फील्डमध्ये काहीतरी करायचं आहे, आपल्यालाही वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन मध्ये काहीतरी आपला वाटा द्यायचा आहे यासाठी म्हणून ही ओढ निर्माण होत गेली हळूहळू. आणि त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा वेर इट ऑल बिगॅन, वेर इट ऑल स्टार्टेड, माझ्या आईचे एक स्टुडंट होते, त्यांनी त्यांना एक शिक्रा नावाचा पक्षी, हा जो आपल्याला दिसतो शिक्रा नावाचा पक्षी मिळालेला होता, इंजर्ड अवस्थेमध्ये मिळालेला हा पक्षी. ते काय करावं त्यांना काही माहित नाही, आता कुठं घेऊन जायचं. तर कॅम्पसवरती आम्ही राहत असताना तिथे आईकडे घेऊन आले ते, मॅडम ह्याचं काय करता येईल का, हा जखमी अवस्थेत आहे वाटतं, काहीतरी झालेलं आहे याला. तर इलेक्ट्रिक्यूट झालेला होता तो, तारेवरती लाईटच्या तारेंना लागून त्याला करंट बसलेला होता आणि तो अगदी वाईट अवस्थेत असताना तो पक्षी आमच्याकडे आलेला होता. त्याला पाणी वगैरे दिलं, त्याला एका बॉक्समध्ये ठेवलं की जेणेकरून त्याला भीती वाटू नये, तो असं नवीन एकदम लोकांचं वावर आजूबाजूला म्हणून तो विथरून जाऊ नये. पण तो पक्षी जो आहे तो काही बऱ्याच प्रयत्नांनंतर आणि दिवस रात्र जागून त्याच्यासाठी प्रयत्न केल्यानंतर तो पक्षी काही जगू शकला नाही. आणि मी खूप लहान होतो, बाबा म्हणले की ठीक आहे आपण प्रयत्न केले आणि वी डिड आर बेस्ट बट वी कुड नॉट सेव्ह इट, सो आता इट इज टाइम फॉर द वर्ल्ड टू गो बॅक टू नेचर. त्यामुळं आम्ही त्याला आमच्या बागेमध्ये पुरलं आणि त्याच्यावरती एक झाड लावलं आणि जसं जसं ते झाड मोठं होत गेलं तसं तसंच माझ्या मनामध्ये इथे वन्यजीव संवर्धनाचं जे रोपटं होतं तेही वाढत गेलं आणि स्लोली स्लोली मी या फील्डकडे अशा पद्धतीनं वळत गेलो की ते एक वेड बनून गेलं माझ्यासाठी की मला काहीतरी करायचं आहे या प्राण्यांसाठी, या पक्ष्यांसाठी, या झाडांसाठी काहीतरी करायचं आहे. तर ते काय करायचं आहे हे हळूहळू हळूहळू फिगर आउट होत गेलं. मी गोव्यामध्ये शिकत असताना आमच्या युनिव्हर्सिटीच्या जवळ एक गाव होतं, काकरा नावाचं गाव होतं आणि त्या गावामध्ये एक दिवशी तिथे युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही साप वगैरे रस्त्यावरती आलेले बाजूला करतो किंवा युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये आहात घरांमध्ये किंवा इन्स्टिट्यूटच्या ऑफिसेसमध्ये घुसलेले साप वगैरे आम्ही बाहेर काढण्यासाठी मदत करतो. हे कळल्यानंतर त्या गावातनं तिथल्या सरपंचांचा फोन आला आणि म्हणले की आओ आमच्या घरी एक असला तरी साप आहे बाबा आणि पडवीमध्ये तो आम्ही सगळं भंगार वगैरे सामान पडलेलं आहे त्याच्यामध्ये बसलेला असतो आणि भीती वाटते फार, काय करायचं आज आम्ही मारणारच होतो ते काहीतरी दगड वगैरे टाकून, पण असं असं आमच्या गावामधला एक जण म्हणला की असं असं ते पकडतायत का बघा. आम्ही गेलो तिथे पाहिलं तर मासे पकडण्याच्या जाळ्यामध्ये जाळ्याचा तुकडा कापून टाकून दिलेला होता तिथे आणि त्या जाळ्यामध्ये अडकून पडलेला एक अजगराचं
पिल्लू होत, हे अजगराचं पिल्लू त्या जाळ्यामध्ये इतकं वाईट पद्धतीनं अडकलेलं की त्याच्या पूर्ण गळ्याच्या खाली, मानेच्या खाली, बॉडीवरती असे मोठे मोठे काच बसलेले होते आणि त्यानं अंग फुलवून स्वतःला बाहेर काढायचा प्रयत्न करण्याच्या ह्याच्यामध्ये ते ज्या वायर्स होत्या, ते जे केबल्स होत्या, त्या त्याच्या स्किन मध्ये आणि त्याच्या फ्लेश मध्ये पूर्ण गडलेल्या होत्या. त्यामुळं प्रचंड वेदना होत होत्या, त्याच्यामध्ये मॅगट्स झालेले होते आणि खूप वाईट अवस्थेत मध्ये त्या अजगराचं पिल्लू सापडलं आम्हाला. साधारण 3-3.5 फुटाचं हे पिल्लू होत. तर आम्ही त्याला कसं कसं करून उचनी उचलून एका पोत्यामध्ये घातलं आणि त्या पोत्यामध्ये घातल्यानंतर बऱ्याच ठिकाणी चौकशी केली की याला याला ट्रीटमेंट तरी कशी द्यायची. आता व्हेटरनरी डॉक्टर आम्ही बरेच वेळा ऐकलेलं की कुत्र्या मांजरांना, पाळीव प्राण्यांना व्हेटरनरी डॉक्टर ट्रीटमेंट देतात बाबा, पण तेव्हा वाईल्ड लाईफ व्हेटरनेरियनही काही प्रकार असतो हेही आम्हाला कल्पना नव्हती. मी आणि माझ्या बरोबर काही मित्र होते जे मला मदत करायचे या गोष्टीमध्ये, त्यांनी आम्ही ठरवलं की आता आपल्या हातात, आपण सगळ्यांना विचारून पाहिलं, आपण जेवढे कॉन्टॅक्ट आहेत त्यांना विचारून पाहिलं की बाबा काही होऊ शकतं का. आता एक ऑप्शन आहे, आपण स्वतःच याला थोडंफार मलमपट्टी करून सोडून देऊ. लोकल फॉरेस्ट डिपार्टमेंटशी जोडलेले एक रेस्क्युअर जे होते तेही आले आमच्या मदतीला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की साधे अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल असे पावडर मिळतात कुत्र्या मांजरांच्या जखमांवरती टाकायला, ती पावडर घेऊ, ती त्याच्यावर टाकू. ती पावडर लावल्यानंतर तो फोटो आहे हा, आणि साधारण 1 आठवड्यामध्ये ती जखम पूर्ण भरून आली. आणि जेव्हा तो पायथन आम्ही परत त्याच्या एरियामध्ये रिलीज केला तेव्हा गावकऱ्यांना एक मीटिंग घेतली, गावकऱ्यांबरोबर बोललो आणि त्यांना समजावलं की हा बिनविषारी साप आहे, याचा तुम्हाला काही धोका नाही आणि उलटा फायदाच आहे की हा साप तुमच्या घराच्या आजूबाजूला फिरतोय, याचा अर्थ तो उंदीर वगैरे यांचा प्रादुर्भाव कमी करतोय आणि तो तुम्हाला काहीही इजा करणार नाही जर तुम्ही त्याच्या वाट्याला गेला नाही तर तोही तुमच्या वाट्याला जाणार नाही, तो आपला त्याच्या त्याच्या मार्गाने निघून जाईल. तर गावातल्या लोकांना ह्या गोष्टीचा किती उत्साह असावा आणि त्यांनी किती चांगल्या पद्धतीनं या छोट्या छोट्या गोष्टींना आत्मसात करून घ्यावं याचं उदाहरण म्हणजे त्या गावातल्या लोकांनी या अजगराला गावचा अजगर असं म्हणायला सुरुवात केली की आपल्या गावचा आहे तो, तो आपला आहे, तो आपल्या गावचा आहे आणि जवळपास पूजायलाच सुरुवात केली त्याला की तो अजगर मला आजही फोन येतो, इतकी वर्ष झाली आता तरी आजही फोन येतो की गावातनं सरपंच जे आहेत ते जर कधी इकडे तिकडे गावाच्या आजूबाजूला त्यांना जर कुठला अजगर दिसला तर ते पाहतात की पाठीवरची खून दिसते का, आणि ती जर खून दिसली तर ते फोन करून मला सांगतात की तो आपण जो वाचवलेला अजगर होता ना तो आहे अजून सुद्धा, तो आहे इकडेच फिरतोय, मोठा झाला आहे, 5-5.5 फूट झाला. असं झालं की आम्ही जात होतो तिथनं दिसला तो, गावात एक मासे वगैरे असेच पकडलेले असतात ते आम्ही बाहेर कुठे तो दिसलेला असतो तिकडं मासे टाकून येतो की तो मिळेल त्याला खाईल तो म्हणून. तर अशा पद्धतीनं लोकांनी त्याला अडॉप्ट केल्यासारखं झालेलं आहे आणि दिस इज वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल स्टोरीज की जिथं एका सापाला लोकांनी आपलं मानलं आणि त्याला इतक्या आपुलकीनं आणि प्रेमानं त्याला जगून देत आहेत त्या आजूबाजूला आणि को एक्झिस्ट करतायत त्याच्याबरोबर. अशीच एक स्टोरी आहे एका अस्वलाची, एक अस्वलीन आणि तिच्या पिल्लाची. ब्रह्मपुरीमध्ये काम करत असताना, चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी भागामध्ये काम करत असताना मी
एका ठिकाणी आम्ही आमची टीम जी होती रॅपिड रिस्पॉन्स टीम जी होती आमची त्यांच्या बरोबर एक कॉल आला की एका झाडावरती शेतीमध्ये एक अस्वल चढलेला आहे आणि लोकांची खूप गर्दी झालेली आहे तिथे. तर इन दॅट सिनेरिओ द हॉरर स्टोरीज दॅट वी हॅड हर्ड अबाउट स्लॉथबेअर अटॅक्स ऑन ह्युमन्स इट वॉज व्हेरी कन्सर्निंग. खूप भीतीदायक गोष्ट होती की इतकी लोक अशी म्हणजे त्याच्या मागे धावत आहेत आणि त्या झाडाच्या खाली उभी आहेत. सो वी वेंट देअर इमिडिएटली आणि विथ द फॉरेस्ट ऑफिशियल्स देअर वी सेट अप अ पेरिमीटर. एक सेफ पेरिमीटर डिसाइड केला आणि त्या रेषेच्या मागे सर्व त्यांच्याशी संवाद साधून त्यांना समजावून की बाबा रे हे अस्वल जे आहे हे भीतीपोटी झाडावर चढलेलं आहे, घाबरून अचानक आरडाओरडा झाला म्हणून हे झाडावर चढले आणि आता ते झाडावर अडकले आणि त्याच्या पाठीवर एक पिल्लू आहे. तर आपण या अस्वलाला सेफली निघून जाण्यासाठी एक मार्ग तयार करून द्यायचा आहे, जंगलाकडे परत जाण्यासाठी, वापस आपल्या घरात जाण्यासाठी त्याला एक सेफ पॅसेज क्रिएट करून द्यायचा आहे. तर आपण सगळे एक बाजूला थोडे दूर उभं राहू, तुम्ही थोडे दूर रस्त्यावरती उभे राहा आणि शेतीमध्ये तुम्हाला ते झाड दिसतंय, तुम्हाला दुरून सगळं दिसत आहे, फक्त थोडं दूर गेलं तर हे अस्वल निघून जाईल आणि ना त्याच्यातून त्याला धोका आहे ना आपल्याला धोका राहील. तर अशाच पद्धतीनं कोलॅबोरेटेड एफर्ट होता, टीम एफर्ट होता आणि लोकांचाही खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स होता की लोक उत्सुक तर होती की बाबा अस्वल बघायचं आहे, पण त्यांनी हेही समजून घेतलं की आपण ह्या पद्धतीनं अडकलेलो जर असलो तर आपणही काहीही करून धावायला बघणार, कुठे पळायला बघणार. तर आपण ह्या अस्वलाला सगळे एका बाजूला होऊन त्या ठिकाणाहून दूर होऊन त्याला वाट निर्माण करून देणं गरजेचं आहे आणि लोकांनी प्रतिसाद दिला, लोक एक बाजूला झाली, शेतीचा तो क्षेत्र जो आहे तिथे लोकांनी हाका घालून इतर लोक जी काम करत होती त्यांनाही बाजूला केलं, त्यांनाही मागे बोलवलं आणि बघता बघता ते अस्वल झाडावरनं खाली उतरलं आणि जंगलाच्या दिशेनं निघून गेलं. त्यानंतर बरेच वेळा असं झालं की त्या शेतीमध्ये मोराच्या झाडांसाठी किंवा जांभळाची झाडं होती त्याच्यासाठी अस्वले येत राहिली आणि त्यावेळी कधी सुद्धा आम्हाला असा कॉल नव्हता आला की लोकांनी गर्दी केलेली आहे, लोकांनी त्याला घेरून टाकलेलं आहे आणि हल्ला झाला. कारण त्या लोकांनी ह्या गोष्टीतून ह्या इन्सिडेंट पासून ही शिकवण घेतली की बाबा आपण त्याला मार्ग दिला तर तोही आपल्या मार्गी लागत नाही. आणि प्रत्येक वेळा जेव्हा असा इन्सिडेंट झाला तेव्हा अगदी मायनर ऑर्गनायझेशनची गरज होती त्या ठिकाणी. लोक आपापसातच हे करायची की अरे अस्वल आहे रे इकडे या, इकडे या, शेतीतनं बाहेर या आणि फॉरेस्ट ऑफिशियल्सनं कळवून द्यायची किंवा आमच्या टीमला कळवून द्यायची आणि फक्त तिथे जाऊन मॉनिटर करायचं असायचं की ते आपापल्या मार्गाने निघून गेलं ना, की त्या दिवशी त्या ठिकाणी लोकांचा वावर कमी व्हायचा, आपोआपच लोक या गोष्टीला प्रतिसाद देऊ लागली आणि त्या एरियामध्ये परत अस्वलाचा तसा काही असा कन्सर्निंग इन्सिडेंट असा थांबा नाही. अस्वल अजूनही त्या एरियामध्ये फिरतात पण लोकांना आता त्या गोष्टीची भीती नाही आहे, लोकांना आता एक हेल्दी अमाऊंट ऑफ रिस्पेक्ट आहे त्या अस्वलांबद्दल आणि दे गिव्ह दोज स्लॉथबेअर्स देअर स्पेस. पुढे एक खूपच इंटरेस्टिंग असा किस्सा घडलेला होता माझ्या बरोबर जेव्हा मी सिंधेवाही नावाचं एक गाव आहे ब्रह्मपुरीमध्ये तिथे आम्ही एक टायगर ट्रॅक करत होतो त्याच्या जवळच्या एरियामध्ये. आम्ही बऱ्याच दिवसांपासून एका वाघिणीच्या मागावर होतो की वाघीण साधारण 2 वर्षाची 2.5 वर्षाची होती आणि जंगलाच्या आणि गावाच्या वेशीवरती जो छोटासा
पुंजा झुडपी जंगलाचा जो पट्टा होता त्यामध्ये ही बिचारी वाघीण आपला आदिवास पाहत होती. देर वॉज अ लॉट ऑफ इंटरॅक्शन बिटवीन ह्युमन्स लिव्हिंग इन दॅट एरिया अँड दिस टायगर्स. अँड वन ऑफ द मेजर प्रॉब्लेम्स वॉज दॅट बिकॉज देर वर अदर टायगर्स लिव्हिंग इन द फॉरेस्ट, अदर टायगर्स हु वर टेकिंग अप टेरिटरीज ऑफ दॅट फॉरेस्ट एरिया, दिस पर्टिक्युलर टायगर्स हॅड नोवेअर टू, अँड त्यामुळे शी केप्ट ऑन कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ ह्युमन्स. देर वर अ लॉट ऑफ cattle kills that occurred which were causing the people there to have a negative approach towards tigers in general and these tigers in particular. And to solve that, to mitigate that, kya tiger la ithun dusrya kutle tari thikani move karna garjecha hota, karan kya tigers la tithun jaanyasathi स्वतःहून जाण्यासाठी कुठला मार्ग उरलेला नव्हता. सो रेस्क्यू ऑपरेशन वॉज ऑर्गनाइज, कॅप्चर करायचं आहे टायगरला म्हणून ठरलं. आणि आम्ही त्या एरियामध्ये कॅमेरा ट्रॅप्स लावले, मॉनिटरिंग केलं, भरपूर प्रयत्न केला, भरपूर ऑर्गनायझेशन आणि डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंटचे एफर्ट्स गेले, बरेच दिवस गेले आणि तरी सुद्धा ती वाघीण काही सापडेनाच. म्हटल्यानंतर आम्ही एक दिवशी हताश होऊन म्हटलं आज थोडं बॉर्डरच्या एरियामध्ये एकत्र कॅमेरा ट्रॅप चेक करायला जाऊया. तर मी आणि माझा कलीग आम्ही कॅमेरा ट्रॅप चेक करायला गेलेलो असताना आम्हाला काही खुणा मिळाला नाही, काही मिळालं नाही, झुडपी जंगल होतं, काहीतरी असं गुरगुरल्यासारखा आवाज आला आणि समोरून एक बैलगाडी जाताना दिसली. तर बैलांचा बरेच वेळा आवाज येतो, असा अशी कुरकुरल्यासारखे आवाज करतात असं वाटलं. म्हणून आम्ही आपलं चालत राहिलो आणि परत जेव्हा आम्ही फिरून सगळे कॅमेरा ट्रॅप गोळा करून परत आलो तेव्हा आम्हाला तिथे असं पाहायला मिळालं की दोन गुराखी आणि फॉरेस्ट गार्ड उभारलेले आहेत तिथे आणि त्यांचं बोलणं चाललेलं आहे की आमची गाय मारलेली आहे आणि इथं आम्हाला आता जस्ट असं घडलेलं आहे. ते फॉरेस्ट गार्ड म्हणले की तुम्ही मला जागा दाखवून द्या आणि आम्हाला म्हणले की तुम्ही बरोबर चला, आपण सगळे एकत्र जाऊ तिथे, आपण पाहणी करू काय नक्की घडले काय. तर असंच आम्ही झुडपी जंगलातून चाललो आणि हाताला एक ओला ओला स्पर्श झाला म्हणून हात वरती करून पाहिलं तर हाताला रक्त लागलेलं होत, पानाला आणि गवताला रक्त लागलेलं होतं आणि ते हाताला लागलं तेव्हा असं लक्षात आलं की आपण कदाचित त्या वाघानं ज्या ठिकाणहून ती गाय ओढत घेऊन गेलेली आहे त्या गायीचं रक्त सांडलेलं होतं आणि त्या सावजाचं रक्त हाताला लागलेलं आहे आपल्याला. याचा अर्थ आपण बरोबर मार्गावरती आहे, आपण आसपास थोडस पाणी करणं गरजेचं आहे. तर आम्ही त्याच्या आजूबाजूला पाहायला त्या एरियामध्ये पाहत असताना आम्हाला ज्या ठिकाणून ट्रॅक करून घेऊन गेलेली होती ती त्याच्या सावजाला त्या ठिकाणी झाडं रुडपं वगैरे मुडपलेली होती, थोडीशी अशी पडलेली होती. वी रिअलाइज दॅट दिस इज द ट्रेल वेअर दिस टायग्रेस हॅज ड्रॅग्ड हर प्रे. सो वी स्टार्टेड फॉलोइंग इट आणि स्लोली स्लोली पुढे पुढे सरकत असताना आम्हाला एका झाडाखाली एक छोट्याशा झुडपाच्या आड काहीतरी लपल्यासारखं दिसलं. अगदी सावधपणे जवळ जाऊन पाहिलं तेव्हा ती गाय जी मारलेली होती ती गाय तिथे ठेवलेली होती तिला, पण आजूबाजूला पाहिलं तर ती वाघीण दिसत नव्हती. त्याच वाघिणीनं मारलंय का दुसऱ्या कुठल्या वाघानं मारलंय का बिबट्यानं मारलंय हे माहीत करायला म्हणून आम्ही तिथे कॅमेरा ट्रॅप लावले आणि कॅमेरा ट्रॅप लावल्यानंतर अथॉरिटीजना कळवून दिलं आणि आम्ही त्या ठिकाणून मागे यायला लागलो. जसं मागे यायला लागलो तसं एक छोटासा टेकाड होतं आणि त्या टेकाडावरनं उतरलो
आणि उतरल्यानंतर आम्हाला एका ठिकाणी खूप अशी माती उपसल्यासारखं असं तिथं खूप थांबळ झालेली आहे असं जाणवलं. खूप असं माती उचकटली गेलेली होती आणि हे जेव्हा जाणवलं तेव्हा मी निरखून पाहिलं आणि असं लक्षात आलं की इथं वाघाचे पंजे दिसत आहेत, आपल्या पाळीव प्राण्यांची खुरं दिसत आहेत आणि खूप धावपळ झालेली आहे असं जाणवतंय. ह्याचा अर्थ असा की ह्याच ठिकाणी त्या वाघिणीनं धाव घेऊन झडप घालून तिनं जे जे सावज मारलेलं आहे, ती गाय मारलेली आहे, ती ह्याच ठिकाणी किल झालेला आहे. आम्ही थोडं फक्त आजूबाजूला माहिती करून घेण्यासाठी की या ठिकाणी काय कुठल्या दिशेनं गेली आहे किंवा काय या ठिकाणून परत गेली आहे का याच्यासाठी पगमार्क पाऊल कोणा शोधत होतो तिच्या, तर थोडं थोडं पुढं सरकवत होतो. मी आमचे फील्ड असिस्टंट एका ठिकाणी कॅमेरा लावत होते रस्त्यावरती आणि त्या गुराख्यांकडून फॉरेस्ट गार्ड जे होते ते त्याची इन्फॉर्मेशन घेत होते काय काय कोणती गाय होती बाबा किती वर्षाची तेवढी मोठी होती सगळी माहिती घेत होते, त्यांचं नाव पत्ता वगैरे गाव कोणतं सगळं माहिती घेत होते. आणि ते थोडेसे दूर रस्त्यावरती होते होते आणि तिथून ज्या ठिकाणी आम्ही हा किल साईट पाहत होतो त्या किल साईटच्या जवळ आम्ही छोटासा ओढा वाहत होता. अगदी तरंगळी एवढी धार होती त्या ओढ्याची आणि तो ओढा वाहत असताना आम्ही त्या ठिकाणी मी आणि माझा कलीग WTI मध्ये मी काम करत असताना माझा कलीग निखिल नाटेकर आम्ही दोघं म्हणलं की आपण थोडा आसपास फक्त पाहून घेऊ आणखीन काय मिळतंय आपल्याला या ठिकाणी. तर त्या ओढ्याला मी क्रॉस करताच एकदम फोन वाजला आणि निखिलला कोणाचा तरी फोन आलेला होता ऑफिशियल्सचा, तो त्यांना इन्फॉर्मेशन देण्यासाठी म्हणून मागेच राहिला आणि त्या ओढ्याच्या पलीकडं जे छोटंसं टेकाड होतं मी त्या टेकाडाच्या पायथ्याशी उभा होतो. ओढा क्रॉस केलेला होता माझ्यामध्ये आणि माझ्या मागे उभारलेल्या माझ्या कलीग मध्ये छोटस झुडूप होत आणि मी आपला जमिनीकडे पाहत की कुठं काही खुणा दिसत आहेत का कुठं काही पंजे दिसत आहेत का उमटलेले चिखलात कुठं काही आणखी ओढून घेऊन गेलेले याचे काही निशान दिसत आहेत काही पाहत असताना अचानक समोर टेकडाच्या वरती झाडी झुडपात एकदम गुरगुरल्याचा आवाज आणि मी जागोजागी थांबलो एकदम स्तब्धपणे थांबलो आणि खूप थ्रिलिंग असं ते सिच्युएशन होतं. खूप असं थरारक सिच्युएशन होतं की जिथं मी मागं वळून पाहिलं तर मला निखिल कुठे दिसत नव्हता, तो झाडाच्या पलीकडे होता आणि मी आपला कुजबुजायचा प्रयत्न करत होतो की निखिल 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 कदाचित इकडेच आहे आणि मागं वळण पाहिल्यानंतर बघतो तर तो माझ्या शेजारी नाहीच आहे किंवा त्याला ऐकू येण्याच्या टप्प्यात नाही आहे तो. आणि समोर थोड व्यवस्थित पाहिल्यानंतर तो गुरगुरण्याचा आवाज जिथून येतोय मला त्या झुडपामध्ये संध्याकाळी संध्याकाळी एक 6 वाजताची वेळ आहे पूर्ण उतरत आलेलं होतं आणि त्या झुडपातन काळोखातन दोन डोळे चमकले, थोडस डोकं बाहेर आलं, मिशा दिसल्या, नाक दिसलं, डोळे दिसले आणि ह्या वाघिणीचा चेहरा समोर आला आणि एका क्षणात ती गुरगुरली आणि वळून झाडीमध्ये गायब झाली. आणि मी त्या ठिकाणी असा पूर्णपणे थक्क आणि थरथर थरथर कापत उभा होतो. 2 सेकंदात स्वतःला सावरलं, माग वळलो आणि निखिलला इशारा केला की चल 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 इथून निघूया. वरती रस्त्यावर आल्यानंतर एक लक्षात आलं की ह्या प्राण्याला आपल्यावरती अटॅक करणं खूप सोपं होतं.
हार्डली 20 फुटावरती होतो निकीच्यापासून. आणि तिनं मला, मी तिला पाहण्याच्या बरंच आधी पाहिलेलं होतं आणि ती कदाचित बराच वेळ बसलीही असेल तिथे मला पाहत, आम्हाला पाहत, आम्ही काय करतोय टेकडाच्या खाली, आपलं कडे बघतोय तिकडे बघतोय. पण जेव्हा तिला कम्फर्टेबल नाहीये अशा टप्प्यामध्ये मी पोहोचलो, वेन आय रिच्ड अ डिस्टन्स विच वॉज नॉट कम्फर्टेबल फॉर हर, शी ग्राउंड अँड लेट मी नो दॅट दिस इज युअर लिमिट, यू डोंट कम मोर क्लोजर दॅन दिस. शी वॉर्न्ड मी अँड शी लेफ्ट दॅट एरिया. आणि त्यात हे शिकायला मिळालं की आपण जर या प्राण्यांना, आपण या जनावरांना जर त्यांची स्पेस दिली, त्यांची जागा दिली, आपण त्यांना जर काही इजा केली नाही, आपण त्यांच्याबद्दल काही इल विल बाळगलं नाही, काही वाईट बाळगलं नाही, तर तेही आपल्याला काहीही प्रॉब्लेम करत नाही, ते आपल्याला उलट आपली जागा देतात. Everyone, no matter which profession you belong to, no matter which walk of life you belong to, no matter what you do, no matter how old you are, no matter where you come from, what your likings, dislikings are, pratyek jan ha ya wildlife conservation contribute karu shakto. Pratyek jan ha कॉन्झर्वेशनसाठी आपलं एक छोटस योगदान देऊ शकतो. आपली आपली खून, आपली पाऊल खून जी आहे तीही अशाच पद्धतीने या जंगली जनावरांच्या बरोबरीनं उमटवू शकतो, त्यांच्या बरोबरीनं उमटवू शकतो, ना की त्यांच्या अगेन्स्ट. आपण लीगल फील्ड मध्ये काम करत असलो, आपण लॉयर असलो, तर आपण वेगवेगळ्या केसेस ज्या असतात फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या पूजर्सच्या बाबतीत वगैरे, त्याच्यात लीगल असिस्टन्स देऊ शकतो. आपण इंजिनियर जर असलो तर आपण वेगवेगळे डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्स जे आहेत त्याच्यामध्ये त्यांना एका सस्टेनेबल वेनं आणि एका कन्झर्वेशन फोकस्ड वेनं गाईड करू शकतो. आपण अकॅडमिक जर असलो तर आपण अवेअरनेस जनरेट करू शकतो. आपण हाऊसवाईफ असलो तर आपण प्लास्टिकचा वापर कमी करू शकतो, पाणी वाचवू शकतो. आपण आपल्या मुलांना हे शिकवू शकतो की हे जे काही आपल्याला मिळतं हे निसर्गाचं देणं आहे आणि याचा मान राखणं हे खूप गरजेचं आहे. आपण स्टुडंट असलो तर आपण आपल्या पुढची वाटचाल जी आहे या पद्धतीने डिसाईड करू शकतो की आपल्याला जर या फील्डमध्ये इंटरेस्ट असेल, आपल्याला जर या फील्डमध्ये काम करायची इच्छा असेल, तर आपण त्या दृष्टिकोनातून वाटचाल करू शकतो. आणि कदाचित या प्रत्येक छोटा वाटा जो आहे, प्रत्येकाने दिलेले जे योगदान असेल त्याचा इम्पॅक्ट हा प्रचंड मोठा आहे. आणि यू माइट बी सक्सेसफुल इन अचीविंग हार्मोनियस लिव्हिंग विथ नेचर अँड ऑल इट्स कंपोनंट्स, वी बीइंग अ पार्ट ऑफ दॅट नेचर. ही स्लाइड जी आहे याच्यावरती मी थोडं पॉज करते की कोणाला जर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल स्टुडंट्सना, काही ऑर्गनायझेशन्स आहेत ज्यांच्या बरोबर तुम्ही जोडू शकता त्यांच्यासाठी म्हणून ही माहिती आहे. बरीच अशी ऑर्गनायझेशन्स आहेत ज्यांच्या बरोबर तुम्ही जोडू शकता. तर आणखीन डिटेलमध्ये जर कोणाला काही डिस्कस करायचं असेल तर माझा ईमेल आय डी शेअर करतीलच नक्कीच, आणि माझा फोन नंबर सुद्धा ग्रुपवरती आहे, तुम्ही मला पर्सनलीही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि यानंतर आपण क्वेश्चन आन्सर्स कडे बोलूया. तर मी इथं पीपीटी माझा थांबवतो. धन्यवाद. ऐकत राहावं असं.
आणि अर्थातच बघत राहावं असं हे विवेचन होतं. आभारात मी आधी आपण प्रश्नोत्तरांकडे वळूया आणि मग नंतर मी माझ्याही मनात निर्माण झालेल्या या विषयाच्या संदर्भाने काही गोष्टी इथे व्यक्त करीन. पहिला प्रश्न असा आहे की नुकतीच हत्तीची जी हत्या झाली, स्फोटकं देऊन हत्तीला मारण्यात आलं, तर अशा लोकांच्यासाठी वन्यजीव संरक्षक कायद्यामध्ये शिक्षेची काही तरतूद आहे का? हो, केरळमध्ये झालेल्या घटनेबद्दल ज्वलंत रिएक्शन होत्या सगळ्यांच्याच आणि लोकांनी त्याबद्दल खूप मीडियानं वगैरे हे उचलून धरणं प्रकरण. आणि वाईल्डलाईफ प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे यामध्ये कलम आहेत की जी या सगळ्या गोष्टींना स्पेसिफाय करतात. देर आर सर्टन प्रोव्हिजन्स गिव्हन बाय द लॉ अगेन्स्ट पीपल हू अगेन्स्ट सच इंडिव्हिज्युअल्स हू कॉज सच हार्म टू वाईल्ड हॅबिटॅट्स अँड वाईल्ड लँग्वेज. आणि हत्ती हा शेड्यूल वन म्हणजे हायएस्ट लेवल ऑफ प्रोटेक्शन मिळालेला प्राणी असल्यामुळे कॉजिंग हार्म टू सच अन एनिमल इज कन्सिडर्ड अ व्हेरी कन्सिडरेबल ऑफेन्स. आणि त्याला वाईल्डलाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये हा नॉन वेलेबल ऑफेन्स आहे. बाकी कुठलाही गुन्हा आहे जो आपल्या लीगल सिस्टीम मध्ये इंडियन पिनल कोड मध्ये बघितलं तर सर्व गुन्हे जे आहे त्याला बेल मिळू शकते. कुठल्याही गुन्हा असला तरी बेलेबल ऑफेन्सेस आहेत मोस्टली. वाईल्डलाईफ क्राईम्स जे आहे आर द ओनली नॉन बेलेबल ऑफेन्सेस. वाईल्डलाईफच्या दृष्टिकोनात जे काही होतात, वाईल्डलाईफच्या जे काही गुन्हे होतात त्याला बेल मिळत नाही, त्याला कठोर शिक्षा मिळते. आणि या सिच्युएशन मध्ये सुद्धा जे ऑफेंडर्स होते त्या ऑफेंडर्सना आयडेंटिफाय करण्यात आलं अँड दे वर प्रोसिक्युटेड अकॉर्डिंग. ते आवश्यक आहे कारण संपूर्ण देश आपला सुन्न झाला होता त्या घटनेने. आणि त्याच्यानंतर मला वाटतं पुन्हा एकदा या विषयावर मीडियातून लोकांच्या पर्यंत हा उहापोह झाला की खरोखर आपण त्यांचं संरक्षण करायलाच पाहिजे कारण ते पण या सृष्टीचक्राचा एक भाग आहे. रादर आपणच त्यांचं संरक्षण करायला पाहिजे कारण आपणच त्यांची ती सगळी जीवनसाखळी उद्ध्वस्त केली आहे. अशा आशयाच्या आणि अशा स्वरूपाचं खूप विचार मंथन प्रसार माध्यमांच्या मधून झालं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक संवेदना जी होती की ती सुषुप्त अवस्थेत होती ती थोडीशी या निमित्ताने जागृत झाली. पुढचा प्रश्न असा आहे की हाऊ कॅन यू अप्लाय टू जॉईन ऍज JRF इन वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट सायंटिस्ट काम करत आहेत जे त्यांचे कन्झर्वेशन प्रोजेक्ट जे आहेत, वाईल्डलाईफ रिसर्च प्रोजेक्ट जे आहेत, ते रिसर्च प्रोजेक्ट साठी ऍडव्हर्टाइजमेंट ओपन होत राहतात. रिक्वायरमेंट्स त्यांचे JRF SRF चे रिक्वायरमेंट साठी या ऍडव्हर्टाइजमेंट येत राहतात. तुम्ही वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन ऍडव्हर्टाइजमेंट सेक्शन मध्ये गेला तर तिथे तुम्हाला प्रोजेक्ट डिटेल्स आणि त्याचे रिक्वायरमेंट सगळे मिळून जातील. त्याच्यामध्ये शक्यतो मास्टर्स इन लाईफ सायन्सेस ऑर असोसिएटेड फील्ड गरजेचं असतं. पण डिपेंडिंग ऑन द प्रोजेक्ट देर आर पीपल फ्रॉम एव्हरी फील्ड वर्किंग. IT सेक्टर मधून लोक काम करत आहेत वेबसाईट डेव्हलपमेंट साठी किंवा अशा ऍप्स जे आहेत की सिटीजन सायन्स ऍप्स जे असतात रोड किल मॅप करण्यासाठी किंवा वाईल्ड लाईफ जे लॉकडाऊनच्या काळामध्ये फिरत होतं शहरांच्या आसपास किंवा गावांच्या मधून ते ट्रॅक करण्यासाठी, तर असे ऍप्स डेव्हलप करणारे IT स्पेशलिस्ट आहेत, इंजिनियर्स आहेत, कन्सल्ट करत आहेत, सोशल सायंटिस्ट आहेत की जे सोशल ऍस्पेक्ट वरती काम करत आहेत. तर इट इज नॉट जस्ट सिंगल सायन्स रिलेटेड अँड सायन्स रिस्ट्रिक्टेड फील्ड. पण तुम्ही कुठल्याही फील्ड मधन जरी असला तरी देर आर ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल इन सच ऑर्गनायझेशन. पुढचा प्रश्न आहे की डिड फॉरेस्ट डिपार्टमेंट इज कंडक्टिंग ट्रेनिंग रिलेटेड टू वाईल्ड लाईफ प्रोग्राम्स, इज देर एनी अपॉर्च्युनिटी फॉर स्टुडंट्स? हा मला वाटतं विद्यार्थ्यांचाच प्रश्न दिसतोय. फॉरेस्ट डिपार्टमेंट हे
बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे प्रोग्राम्स कंडक्ट करतच राहतात. अँड फॉरेस्ट स्टाफ मध्ये इन्क्लूड होण्यासाठी देर आर डिफरंट लेवल्स. परीक्षा असतात ज्याच्यामध्ये इंटरव्ह्यूज असतात, परीक्षा असतात ज्याच्यात फॉरेस्ट गार्डच्या लेवलवरती जॉईन होऊ शकतात, एमपीएससी करून तुम्ही त्याच्यामध्ये लोकल फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये रेंज फॉरेस्ट ऑफिसर्सच्या पोस्टवरती लागू शकता, ECF म्हणून लागू शकता. आणि IFS सर्व्हिस पण आहे, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस पण आहे, ज्याच्यामध्ये UPSC करून तुम्ही जॉईन होऊ शकता. देर आर डिफरंट लेवल्स वेअर यू कॅन जॉईन. आणि अपार्ट फ्रॉम दॅट बऱ्याचशा फॉरेस्ट डिपार्टमेंटशी जुळायसाठी तुम्हाला यू डोंट रिक्वायर टू बी अ पार्ट ऑफ द फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑल्सो. यू कॅन बी जस्ट प्रायव्हेट सिटिझन्स अँड यू कॅन स्टील गेट कनेक्टेड विथ द फॉरेस्ट डिपार्टमेंट ॲज निसर्गमित्र म्हणून पोस्ट आहेत त्यांच्या, की ज्याच्यामध्ये पेड पोस्ट नाही आहेत, या व्हॉलंटियर पोस्ट आहेत व्हॉलंटियर वर्कसाठी. त्या अशी जे काही एंडेवर्स असतात, असे जे काही कन्झर्वेशन एफर्ट्स असतात, त्याच्यामध्ये त्यांना आउटरीच प्रोग्रॅम्स जे असतात ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मदत लागते, पब्लिक इन्व्हॉल्वमेंट लागतो, त्याच्यामध्येही तुम्ही जॉईन होऊ शकता. काही वेबसाईटचे रिसोर्सेस रेफरन्सेस तुम्ही देऊ शकाल या संदर्भात? MOFCC अशी एक ऑर्गनायझेशन आहे, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, ज्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. फॉरेस्ट डिपार्टमेंटचे पेपरमध्ये सुद्धा त्यांची जाहिरात येतच राहते. आणि मी जी स्लाईड दाखवलेली होती ते जे ऑर्गनायझेशनची नावं आहेत, त्या ऑर्गनायझेशनची नावं जर तुम्ही सर्च केली तर त्यांच्या वेबसाईट्स मिळून जातील. आणि त्या वेबसाईट्स ज्या आहेत त्याच्यावरती तुम्हाला जॉब्स किंवा करिअर किंवा रिक्रुटमेंट अशा टॅब खाली हे सगळे ऑपॉर्च्युनिटीज मिळून जातील. पुढचा एक प्रश्न आहे, अवनी वाघिणी नरभक्षक होती का, आणि जर असेल तर न हत्या करता दुसरा पर्यायी मार्ग काय? हा अत्यंत कॉन्ट्रोवर्शियल असा प्रश्न आहे. मी जवळपास हा केस जेव्हा सुरू झाला तेव्हा अगदी गेटगो पासून आमची टीम इन्वॉल्व्ह होती याच्यामध्ये, आणि मी पर्सनलीही इन्वॉल्व्ह होतो या ऑपरेशन मध्ये. इनिशियल फेज मध्ये आम्ही ट्रॅक करायसाठी म्हणून आणि ट्रॅंक्युलाइज करून तिला बेशुद्ध करून, मुलीचं औषध देऊन बेशुद्ध करून कॅप्चर करण्यासाठी म्हणून आम्ही प्रयत्नशील होतो. मला जर विचारलं की ती वाघिणी नरभक्षक होती का, तर माझ्या मते तरी ही व्याख्या, नरभक्षक वाघाची व्याख्या खूप कॉम्प्लिकेटेड आहे. आणि कशावरून ठरवतो आपण की वाघ नरभक्षक झालेला आहे? बेसिकली जेव्हा माणसं सोडून बाकी काहीच खात नाही तो वाघ, जेव्हा तो मेजरली ह्युमन्सवरच डिपेंडंट आहे त्याच्या फूड सोर्ससाठी, तेव्हा त्या वाघाला आपण नरभक्षक म्हणतो. आणि एकेकाळी हा कॉन्सेप्ट फार प्रेव्हलंट होता, एकेकाळी जिम कॉर्बेटच्या काळामध्ये हा कॉन्सेप्ट फारच पुढे आलेला होता. पण आता आपल्याला असं पाहायला मिळतं की दीज इंडिव्हिज्युअल्स दॅट कम इन टू कॉन्फ्लिक्ट विथ ह्युमन्स, वी नीड टू स्टडी देम मोर, वी नीड टू अंडरस्टँड वाय दीज इन्सिडेंट्स आर हॅपनिंग. अवनीच्या बाबतीमध्ये किंवा पंढरकवडा T1 जे तिचं टेक्निकल नाव आहे त्या बाबतीमध्ये जे झालं त्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की बरेचसे घटक जे आहेत ते त्या केसचे ते आपल्याला अजून डिटेलमध्ये स्टडी करायला हवे होते. त्या वाघिणीला कॅप्चर करायसाठी जो ऑर्डर आलेला होता त्याच्यामध्ये सुद्धा पब्लिक प्रेशर जे होतं, तिथल्या पॉलिटिकल प्रेशर जे जमा झालेलं की लोक पेटून उठलेली त्या ठिकाणी की काहीही करा पण या वाघाला इथून काढा. आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं प्रेशर निर्माण झालं ऑफिशियल्सवर सुद्धा, त्याच्यामध्ये तो डिसिजन घेण्यात आला की कॅप्चर ऑर किल. आणि द एफर्ट्स दॅट वर टेकन टू कॅप्चर द
द टायग्रेस वर मॉन्युमेंट प्रचंड पैसा वेळ आणि लोकांना लोकांचे मॅन एफर्ट्स ह्युमन एफर्ट केला त्याच्यामध्ये आणि त्या वाघिणीनं दाखवून दिलं की अ टायगर नोज इट्स एरिया मच बेटर दॅन एनी ह्युमन कॅन. त्या वाघिणीनं बराच काळ या एफर्ट्सना निकामी ठरवलं आणि फायनली जेव्हा एव्हरी एजन्सी फेल्ड टू कॅप्चर इट देन ड्यू टू सम कॉन्ट्रोवर्सी दोज ऍक्शन्स वर टेकन दॅट इन्सिडेंट अकर्ड आणि तिला ठार मारण्यात आलं. आणि जो प्रश्नाचा शेवटचा भाग होता नक्कीच तिला न मारता कॅप्चर करणं शक्य होत. धन्यवाद. प्रश्न संपलेत आणि मला असं वाटतं की प्रश्नांच्या पेक्षा प्रतिक्रिया खूप जास्त आहेत आणि त्या सगळ्या तुम्हाला पण वाचायला आवडतील कारण इतकं आवडलंय लोकांना. हा एकतर विषय वेगळा आहे आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. त्या हत्तीणीमुळे मी म्हटलं तसं जागृत अवस्थेत असलेले लोक आहेत आणि या विषयावर काम होणं आणि आपला सगळा जसं तुम्ही म्हणालात की समाजाचा सहभाग असणं खूप आवश्यक आहे. ज्यावेळी आमच्या सन्माननीय प्राचार्यांनी तुमचं व्याख्यान ठेवायचं असं ठरवलं त्यावेळेला माझ्याही मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला की प्राध्यापक पुत्र असलेली ही व्यक्ती इकडे कशी काय वळली. पण मग मला थोडस वाल्मिकींच्या रामायणाची आठवण झाली. आपल्याला कदाचित ऐकून माहिती असेल की क्रौंच पक्षाची हत्या झालेली पाहताना बघून जो श्लोक वाल्मिकींना स्फुरला त्याच्यानंतर रामायणाची रचना झाली. तर मला असं वाटतं की ह्या विषयाकडे वळण्याचं आपलं कारण पण पक्षाचं आपण जे दाखवलं तर संवेदनशीलता हा त्यातला महत्वाचा भाग आहे तो असावाच आणि त्यामुळेच आपण इतकं चांगलं कार्य करू शकता आहात एवढ्या लहान वयामध्ये. तर आपल्याला आपल्या भविष्यकालीन वाटचालीसाठी शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयातर्फे आणि हे सगळं व्याख्यान ऐकणाऱ्या सगळ्या श्रोतृवर्गातर्फे मी खूप खूप शुभेच्छा देते आणि आपण आमचं आमंत्रण स्वीकारलं आणि जवळपास गेले 2 तास आपण आपला हे मार्गदर्शन करत आहात. यासाठी पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या सायन्स फोरमच्या वतीने आणि सगळ्या श्रोतृवर्गाच्या वतीने मी आपले हार्दिक आभार व्यक्त करते. खूप खूप धन्यवाद. यानंतर शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रिय प्राचार्य सन्माननीय डॉक्टर रोहिणी कुलकर्णी पांढरे यांना मी अध्यक्षीय समारोपाकरता आमंत्रित करते. नमस्कार. 1.5 तासापासून आपण हे व्याख्यान ऐकतोय आणि पाहतोय आणि हे ऐकताना आणि पाहताना मला वाटतं माझे विद्यार्थी ह्याच्यात सामील आहेत. विद्यार्थी जसे सामील आहेत तसेच बरेचसे पालक देखील आहेत आणि ह्या सगळ्यांना हे व्याख्यानानंतर मी एवढं सांगू इच्छिते की आयुष्यात तुम्ही स्वप्न पाहायला शिका. एकदा स्वप्न पाहिलं की त्याचा पाठलाग करायला शिका. विद्यार्थी जर का असतील तर पालकांनी विद्यार्थ्यांच्या स्वप्नाला जर का पाठिंबा दिला तर तो विद्यार्थी निश्चितच त्याचं यश मिळवू शकतो. आणि असं हे एक मूर्तिमंत उदाहरण आज आमच्या महाविद्यालयातर्फे या वेबिनारमध्ये आम्ही जयदीप पाटीलच्या रूपाने आपल्या सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच हे भाषण तुम्हाला खूपशी चालना देऊन गेले असेल की आपण काय करू शकतोय. कितीतरी दिवस आपल्याला कळतच नाही की आपल्याला नक्की काय हवंय. पण हा छोटासा स्पार्क त्यांनी जो सांगितला की एक पक्षी जखमी झालाय आणि त्या पक्ष्याला मी वाचवलेलं आहे तर ही जी सहृदयता असते ही प्रत्येकाने बघा. छोट्या छोट्या गोष्टींमधून स्वतःला अनालाइज करायला शिका आणि स्वतःला अनालाइज जर का केलं तर आपल्याला काय बनायचंय हे तुम्हाला निश्चितच लक्षात येईल. आपण नेहमी म्हणतो वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. नक्कीच हे किती खरं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती झालेलं आहे. लॉकडाऊनमुळे आपण सगळे घरात आहोत. काही ना काही का होईना पण प्रदूषण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि प्रदूषण कमी झाल्यामुळे पेपरमध्ये आपण वाचतोय की पाऊस वाढलाय पर्जन्यमान वाढलंय किंवा साथीचे रोग कमी झाले किंवा अजून वेगवेगळ्या गोष्टी. मी ते एक छोटंसं उदाहरण सांगते की आपल्या महाविद्यालयात कधीतरी तुम्ही महाविद्यालयात मोर आलेला पाहिलंय का नसेल पाहिला. काल प्राचार्यांच्या कक्षा समोरच्या अंगणामध्ये छान मोर येऊन आनंद व्यक्त करून गेले
तर ह्या गोष्टी कशाशी रिलेट करतात की आपण माणूस हा निसर्गामध्ये आलेला उपरा माणूस आहे. आपल्याला निसर्गामध्ये ढवळाढवळ करायची काहीच आवश्यकता नाहीये. आपल्याला जेवढं हवंय तेवढं आपण जर का शांततेने जगलो तेवढं जर का राहिलो तर निसर्गाचा समतोल ढळणार नाही. पण दुर्दैवाने आपण ह्या निसर्गाच्या चक्रामध्ये ढवळाढवळ करतोय आणि त्याच्यामुळे प्रदूषण होतंय आणि ह्या प्रदूषणामुळे आपणच आपलं जीवन दुसह्य करून घेतोय. मला वाटतं ह्या भाषणातून नुसतं वाघ वाचवा किंवा नुसतं हत्ती वाचवा असं नाहीये, तर इकोसिस्टीम जी आहे, जी आपली फूड चेन आहे, तर ही फूड चेन जर का अविरत चालू राहिली तरच आपल्याला आपलं जीवन सुसह्य होईल. मला वाटतं आपण सगळेजण जन्माला आलेलो आहे आणि आपण ज्या पृथ्वीवर राहतो या वसुंधरेचं नक्कीच आपल्यावरती ऋण आहे आणि हे ऋण फेडायची एक आपल्याला नामी संधी आहे की आपल्या परीने आपण प्रदूषण कमीत कमी करावं, निसर्गाचा ऱ्हास कमीत कमी करावा, जेणेकरून समतोल साधण्यास आपल्याकडनं मदत होऊ शकेल. ह्या भाषणाच्या दृष्टीने जर का पाहू गेलं तर विद्यार्थ्यांनी छोट्या छोट्या गोष्टींमधून निसर्गाचा समतोल राखण्यास जर का मदत केली तर मला वाटतं आज आम्ही हे जे भाषण आयोजन केलेलं आहे त्याचं पर्पज सर झालं असं आम्हाला वाटेल. जयदीप पाटीलचं मी भाषण रविवारी ऐकलं होतं आणि त्या क्षणी मला वाटून गेलं अरे हे भाषण आपल्या मुलांपर्यंत आपल्याला पोचवायची गरज आहे. कारण प्रत्येकालाच जंगलात जायला मिळतं असं नाही. आपल्या औरंगाबाद जवळ गौताळा आहे, जंगल आहे, पण किती जण जातात तिथे, किती जण पाहतात आणि गेलं तरी आपण 2-3 वर्षातून 1-1.5 तासाची आपली ट्रीप असते. तर एवढ्या जवळून ज्यांनी जंगल पाहिले, एवढ्या जंगलाचा ज्याचा अभ्यास आहे आणि ज्याच्याकडे एवढे खूप सारे फोटोज आहेत, खूप सारी माहिती आहे, खूप साऱ्या जंगलातल्या प्राण्यांबद्दल जिव्हाळ्यांनी जो काम करतोय, जसं तिने अजगराची सुटका केल्याचं सांगितलं, तर ही एक गोष्ट झाली ना. आयुष्यात तुम्हाला काय मिळालं तर तुम्हाला ते अजगर मुक जनावर आहे, पण ते मुक जनावर वाचलंय आणि तो तिथे आनंदाने बागडतोय. तर ह्या गोष्टी त्याच्याकडे त्याच्या पोतडीत ह्या खूप साऱ्या गोष्टी होत्या, खूप साऱ्या गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या. मला वाटतं आपल्याला याचा निश्चितच लाभ झालाय. पुढे पण आपण त्यांच्या संपर्कात राहूया. विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी तुम्हाला वेगवेगळ्या साईट दिलेल्या आहेत, ज्याला इंटरेस्ट आहे त्यांनी त्यांच्याशी संपर्कात राहा आणि फायदा करून घ्या. महाविद्यालयाच्या वतीने जयदीप पाटील यांचं मी खूप खूप ऋणी आहे आणि सायन्स फोरमला मी एकदाच फक्त म्हटलं की आपण हा कार्यक्रम घ्यायचा का, तर माझ्या सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम इथे पूर्ण मूर्त स्वरूपात आणण्यासाठी जी धडपड केली आहे त्याचं मला निश्चितच कौतुक आहे. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण असे चांगले चांगले उपक्रम राबवूया. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य राहीलच एवढं इथे मी नमूद करते. जयदीप पाटील यांचे पुन्हा आभार व्यक्त करते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खर तर आता तुमच्या ऋणात राहिलेलंच मला वाटतं बरं राहील जयदीप पाटीलच, पण कार्यक्रमाचा एक औपचारिक भाग म्हणून आभार प्रदर्शनाला मी सुरुवात करते. या आभार प्रदर्शनामध्ये मला असं वाटतं म्हणजे माननीय प्राचार्यांना पण हे मान्य होईल की पहिले आभार मानायला हवे ते वसंतराव नाईक शासकीय कला आणि समाज विज्ञान संस्थेच्या सन्माननीय प्राचार्य महाराज मॅडम यांचे, कारण जयदीप पाटील सरांच्या व्याख्यानाचं आमंत्रण त्यांनी आमच्या माननीय प्राचार्यांना पाठवलं आणि मॅडमनी सुद्धा त्या मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत, सर उदय तर आहेतच, त्यामुळे त्यांनी सुद्धा आवर्जून ते आमंत्रण खरं तर प्रशासकीय कामांमधनं वेळ काढून संपूर्ण भाषण ऐकलं आणि ऐकल्याबरोबर हे भाषण माझ्या विद्यार्थ्यांच्या समोर व्हायला हवं ही कल्पना त्यांना सुचली, त्यामुळे याचं श्रेय महाराज मॅडमना नक्कीच आहे. तर मॅडमचे आभार शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने आणि मॅडमच्या आमच्या सन्माननीय प्राचार्य डॉक्टर रोहिणी कुलकर्णी पांढरे यांच्या संकल्पनेतला हा वेबिनार फार कमी वेळात मूर्त स्वरूपात आला, तो आपण आमच्या विनंतीला तात्काळ होकार दिला, आमचं आमंत्रण स्वीकारलं आणि आमच्या विद्यार्थ्यांसाठी आपण हे मार्गदर्शन करायला तयार झालात. आम्ही खरोखर आपले ऋणी आहोत. खूप खूप धन्यवाद. आणि पॅन्डेमिकची परिस्थिती निवळल्यानंतर आपण प्रत्यक्ष आमच्या महाविद्यालयात एकदा या आणि आमच्या विद्यार्थ्यांना जरूर मार्गदर्शन करा. सगळ्या विद्यार्थ्यांना, उत्साही विद्यार्थी आहेत आमच्या महाविद्यालयातले, त्यांना तुम्हाला भेटायला नक्की आवडेल. हे विद्यार्थ्यांची एक शिक्षिका म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, विनंती करायची आहे. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे
आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्य डॉक्टर रोहिणी कुलकर्णी पांढरे यांची महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी जी धडपड चाललेली असते त्या सगळ्या धडपडीकरता आभार मानत नाही मी, कारण आभार हा शब्द कमी होईल. पण मी मॅडम तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की आम्ही सगळे भाग्यवान आहोत की तुम्ही आमचा सगळ्यांचा एवढा चांगला विचार करता आणि म्हणून शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात येऊन मोर नाचतो आहे, कारण सकारात्मक वातावरण आपल्या आपण तिथे आहात म्हणून आहे. त्यामुळे सायन्स फोरमच्या वतीने आपले धन्यवाद. त्याचप्रमाणे या सगळ्या वेबिनारची तांत्रिक बाजू सांभाळणारे आमच्यातलेच एक श्रीयुत अजय कुमार गांधी यांचे मी आभार मानणार नाही, पण त्यांनी हा जो सगळा वेबिनार तांत्रिकदृष्ट्या यशस्वी केला त्याकरता त्यांचं मनापासून कौतुक करते. या वेबिनारसाठी संपूर्ण राज्यभरातून ज्या सगळ्या सदस्यांनी नोंदणी केली अतिशय भरघोस संख्येने नोंदणी झालेली आहे आणि लाईव्ह मी पण युट्यूबला मध्ये बघत होते की उत्साहाने सगळे ऐकतायत आणि चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया देत आहेत, तर त्या सगळ्या श्रोतृवर्गाचे वन्यजीव संरक्षण आणि वन्यजीव संवर्धन या विषयात अभिरुची असणाऱ्या सगळ्या जिज्ञासूंचे मी शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयातर्फे हार्दिक आभार मानते आणि आपण सगळेजण ह्या निसर्ग चक्राचा एक भाग आहोत हे निदान लक्षात ठेवून सगळ्या जीवांच्या बाबतीत संवेदनशील राहूयात. एवढं जरी सगळ्यांनी आजपासून लक्षात ठेवलं तरी मला असं वाटतं की या व्याख्यानाचं फलित झालं. सर्वे संतु निरामया अशी मंगल कामना करते आणि सन्माननीय प्राचार्यांच्या वतीने हा वेबिनार इथेच संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.